हरे कृष्णा। आजच्या सत्रामध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते। आजच्या आज आपण अध्याय 13 पाहणार आहोत। पाठीमागच्या सोमवारी आपण सुनीता भोसले किंवा उर्फ पवित्र लीला माताजी यांनी 12वा अध्याय भक्तियोग ह्याच्याबद्दल खूप सुंदर विवेचन केलं। त्याच्यामध्ये आपण भक्तियोगाबद्दलचे अनेक 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 सुंदर सुंदर पैलू त्यांनी खूप छान रीत्या समजावून सांगितले। आज आपण पाहणार आहोत अध्याय 13, त्याचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग। तर आता ह्याचं नावच खूप मोठं गंमतशीर आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञ। मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं काय क्षेत्र, आता बऱ्याचदा आपण पाहतो की क्षेत्र म्हटल्यानंतर एक आपल्या डोळ्यासमोर एखादं क्षेत्र येतं ना, फील्ड म्हणजे शेती किंवा एखादा ओपन प्लॉट असा येतो। तर आपण आजच्या या सेशनमध्ये जाणून घेऊयात की काय आहे हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ। सो क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग अध्याय 13वा। तर या अध्यायाचे ना 5 मध्ये विभागणी करण्यात आलेली आहे। आता याचा नेहमी आपण पाहतो की बऱ्याच चॅप्टर्स मध्ये ना अर्जुनाच्या प्रश्नांपासून त्या अध्यायाची सुरुवात होते, हे की नाही। तर अर्जुन हा खूप हुशार आहे, खूप म्हणजे त्याचे प्रश्न पण इतके बुद्धी आपल्याला जाणवते अर्जुनाची, त्याच्यातून बुद्धी चातुर्य जाणवतो। तर अर्जुन ज्या वेळेला प्रश्न विचारतात ना, तर त्यावेळेला ते त्यांच्यासाठी तर विचारतात, पण जास्त करून ते आपल्यासाठी ते प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्यासाठी असतात, प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरं। आणि अर्जुन हा काही असा ही वॉज नॉट अ ब्लाइंड फॉलोअर की अच्छा हे सांगतायत म्हणून माझा मित्र आहे मग तो काहीही सांगेल मग मी त्याला हो म्हणणार, असा नव्हता अर्जुन। ही वॉज नॉट अ ब्लाइंड फॉलोअर, तो भगवंत जे काय सांगतील ना त्याला का कशा म्हणजे नम्रतेने ऑफकोर्स, हां, परंतु का बरं हे असं कशा प्रकारे आहे, हां कसं आहे हे तो जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा अर्जुन। सो ह्या पहिला जो आपला जो सेक्शन आहे हा अर्जुन बुद्धिमान अर्जुनाचे प्रश्न 13.1 ते 13.7 आपण बघू पुढे डिटेलमध्ये प्रत्येक भाग। दुसरा भाग आहे ज्ञान आणि ज्ञानप्राप्ती, व्हॉट इज रिअल नॉलेज आणि ते कशा प्रकारे आपण मिळवलं पाहिजे। तिसरा सेशन आहे आत्मा आणि परमात्मा। हे चित्र तुम्हाला दिसतंय पक्षी, मला असं वाटतं माझं जे पाठीमागचं जे एक लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये मी ही स्लाइड दाखवली होती, आत्मा आणि परमात्मा ही कन्सेप्ट। की दोन पक्षी आहेत झाडावरती बसलेले, त्यातला एक पक्षी बघा फळं खातोय है ना, तो आहे परमात्मा, नाही तो आहे आत्मा, सॉरी तो आहे आत्मा। आणि दुसरा पक्षी आहे तो त्याच्याकडे बघतोय, ही जस्ट अ सायलेंट वॉचर, तो फक्त बघतोय हा काय करतोय। मग जेव्हा फळं खाऊन 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 कंटाळा येईल हा, त्यावेळेला तो त्या शेजारी बसलेल्या पक्ष्याकडे त्याचं लक्ष जाईल ना, तोपर्यंत हे तो गर्क आहे फक्त, त्याचं काही लक्ष नाहीये की आपल्या शेजारी एक पक्षी बसला आहे तो आपल्याकडे बघतोय, हा तो आपला फक्त त्याची फळं खाण्यामध्ये गुंग आहे। तर ही जी कन्सेप्ट आहे आत्मा आणि परमात्मा ही या चॅप्टरचा मुख्य गाभा आहे, ही आपण इन डिटेल आपण बघणार आहोत आज काय आहे ही कन्सेप्ट। हा तिसरा सेक्शन आहे भोक्ता, कोण आहे रिअल, हु इज द रिअल एन्जॉयर, 13.20 ते 13.26। आणि सगळ्यात शेवटचा तो मस्त दिसतो डोळा एकदम छान, ज्ञान चक्षु। आपण आपण आता ह्या प्रार्थनांमध्ये सुद्धा म्हणतो ना चक्षुरुन मिलितम येद, की ह्या ज्ञानाच्या ह्यानी तुम्ही म्हणजे डोळे उघडा, तो ज्ञान चक्षु बघत तर सगळेजणच पाहत असतात ना, निसर्गाकडे पाहतात किंवा कुठल्याही गोष्टीकडे, 10 माणसं जरी बघत असतील तरी सुद्धा त्याच्या त्याचं जे ज्ञान आहे त्याचा जो अनुभवाचं जे भांडार आहे त्याच्या जवळचं जे ज्ञान आहे त्याच्यानी त्या गोष्टीकडे बघण्याचे त्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो, है ना। हा एखादा तरुण मुलगा की जो काही फारसा विचार करत नाही ना, जस्ट चिल हा जस्ट एन्जॉय हा म्हणणारी ज्यांची टेंडन्सी असते तो त्या गोष्टीकडे वेगळ्या प्रकारे पाहिजे, है की नाही। आणि तेच एखादा असा 50 की ज्याने 4 पावसाळे पाहिलेले आहे, पुस्तकं वाचलेले आहे, त्याला आध्यात्मिक ज्ञान आहे, हा त्याचं मात्र त्याच्याकडे त्या गोष्टीकडे बघण्याचे नक्कीच पर्स्पेक्टिव्ह वेगळा असेल। तर आपण आज ह्या ऍट द एंड ऑफ द चॅप्टर आपल्याला सुद्धा हे ज्ञान चक्षु आपले उघडले पाहिजेत, त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहताना कुठल्या घटनेकडे पाहताना ना आपला दृष्टिकोन नक्कीच योग्य होईल, नक्कीच शास्त्रांचा बेस्ट असेल।
हा सेक्शन आहे 13.27 ते 13.35. ओके सो लेट्स सी वन बाय वन आपण बघूयात. पहिला आपला सेक्शन आहे तो बुद्धिमान अर्जुनाचा प्रश्न. तर आता मी जस्ट एक गीतेबद्दल पहा ऐकत होते तर जस्ट एक स्टार्टिंगला आता बिफोर वी स्टार्ट आता हे आपण सेक्शन पाहिले पण बिफोर आय स्टार्ट माय प्रॉपर लेक्चर एक खूप छान गोष्ट मला तुमच्या शेअर करायची वाटत होती. एक तर आता बऱ्याच दिवसांपासून तुम्ही सगळेजण हे सेशन अटेंड करताय. आज आपण 13व्या अध्यायावरती आलेलो आहोत आणि लवकरच आपली गीता संपेल. तर तुम्हा सर्वांना खूप विनंती आहे कारण हे खूप दिव्य ज्ञान आहे. तर तुम्ही नक्कीच ह्याचं या चॅप्टरचं आम्ही घेणार त्याच्या आधी पण वाचन करत जावा. हा आणि आपण हा सेशन जो काय ऐकतो आता सपोज लास्ट टाइम आता जे मी 12वा सांगितलं आज मी 13वा सांगते पुढच्या सोमवारी 14वा असेल तर त्याचा त्यातल्या तिथे रिडिंग करत जावा. हा कारण शेवटी आपण जे ऐकतोय त्याची रिव्हिजन हा त्याचं त्याचे काही प्रश्न उत्तर वाचलं तर मग प्रश्न येणार ना की नाही त्याच्याबद्दल तुम्ही आता हे आपण एक ओव्हरव्ह्यू घेतोय ते तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्याच्याबद्दलचे प्रश्न पण येणार तुम्ही ते विचारू शकता. तर गीताचं खूप 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 महत्व आहे म्हणजे कितीतरी लेक्चर्स त्या गीता महात्म्यासाठी घेता येतील खर तर असंच एक वाचण्यात आलं होतं मध्ये की पद्मपुराणामध्ये शिवजी पार्वतीजींना गीता महात्म्याबद्दल सांगत असतात. तर तेव्हा ना सांगताना ते एक गोष्ट सांगतात की पार्वतीजींना शिवजी की एक माणूस असतो आणि त्याला खूप ना चटर पटर बोलायची सवय असते जस्ट आपलं कुठेही गायचं आणि जस्ट यूज टू स्टार्ट तर असंच त्याचं आयुष्य पुस्तक बडबड बडबड करण्यामध्ये जात. तर त्याला नेक्स्ट जन्म चिमणीचा मिळतो की नाही त्याला सारखी चिवचिव 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 सगळीकडे जाऊन करायची सवय असते कुठे मित्रांमध्ये घरी नातेवाईकांमध्ये तर त्याला नेक्स्ट जन्म चिमणीचा मिळतो. तर चिमणीचा मिळाल्यानंतर तो तिकडे पण ना चिमणीच्या ह्याच्यात पण सगळीकडे चिवचिव चिवचिव करतो आणि इथं काय होत की तो बसलेला असतो फांदीवरती आणि एक शिकारीचा बाण त्याला लागतो. ओके आणि शिकारीचा बाण लागून तो खाली पडतो ते चिमणी खाली पडते सर चिमणी खाली पडते आणि चिमणी खाली पडल्यानंतर ना ती एका ना कवटी असते ना आपली मनुष्याची हा अग्निसंस्कार झाल्यानंतर इट हॅपन टू बी अ स्मशान ऍक्च्युली स्मशानातले आणि अग्निसंस्कार झालेला असतो आणि ती कवटी असते त्याच्यामध्ये पाणी साठलेलं असतं थोडस अशी भांड्यासारखं त्याचा साकार असतो त्याच्यात पाणी साठलेलं असतं आणि त्या पाण्यामध्ये ही चिमणी पडते आणि जशी त्या पाण्यामध्ये ती चिमणी पडते तसंच पडल्या पडल्या म्हणजे मरून पडते तिकडे बाण लागतो ना शिकारीचा जसं ते चिमणी त्याच्यामध्ये पडते तशी तिला चतुर्भुज व्ह्यू मिळतो ना चतुर्भुज स्वरूप येतात त्या चिमणीलांची ती शी गोज बॅक टू गॉड हेड म्हणजे वैकुंठाला ती चिमणी परत जाते. ओके सो असं आहे हे गीता महात्म्य हा तर सॉरी गीतेचं महात्म्य याच्यामध्ये काय आहे तर तो जो व्यक्ती असतो ज्याची जी कवटी असते तर त्या तो व्यक्ती खूप गीतेची पारायण करत असतो खूप म्हणजे खूप तो गीतेचा अभ्यासक असतो सखोल आणि रोज तो गीतेचं पठण करत असतो. हा तर जस्ट इमॅजिन की एवढ्या त्या पवित्र पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याच्या हाडांमध्ये सुद्धा हा त्याचे जे बोन्स होते अग्निसंस्कार त्याच्यामध्ये सुद्धा तेवढं पावित्र्य होतो की त्या चिमणीला हा त्या पाण्यात पडल्या पडल्या हा त्याला तिला चतुर्भुज रूप मिळालं आणि शी वेंट बॅक टू गॉड हेड. हा जो आदल्या दिवशी चिवचिव चिवचिवाट करणारा तो मनुष्य होता त्याला मुक्ती मिळाली. सो हे आहे गीतेचं महात्म्य की केवळ त्या गीता महात्म्य करणाऱ्या पुरुषाच्या बोन्स त्या कवटीबद्दल तिचा फक्त त्याच्याशी संपते पण डायरेक्ट नाही त्या पाण्यामध्ये ती पडली. ओके सो इतकं ह्या गीतेचं महत्व आहे. तर नक्कीच माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही हे अध्यायनं जसे जमतील तसे जसे जमतील तसे तुम्ही रोज पण नित्य नियमाने त्याचं कारण आता आपण लवकरच विल कम टू द एंड आता शेवटचे आता अध्याय राहिलेले आहेत फक्त तर आम्ही लवकरच आता हा गीता सारांश मालिका ही समाप्त होईल. तर तोपर्यंत ऍटलिस्ट यु नो कीप रिडिंग काही तुमचे मग प्रश्न असतील तर विचारू शकतो आपण. तुम्ही रादर ना तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर मला कळणार की वाचतायत म्हणून तर वाचल्याशिवाय प्रश्न येणार नाही. यस ओके सो विथ दिस विल स्टार्ट टुडेज क्लास. तर आपला हे होता की बुद्धिमान अर्जुनाचे प्रश्न. तर कशा प्रकारे अर्जुन प्रश्न विचारतोय बघा.
तर अर्जुन काय त्याचे प्रश्न कशाशी रिलेटेड आहेत अर्जुनाचे प्रश्न? तर देह आत्मा आणि परमात्मा यांचे सूत्र, जसं की आईन्स्टाईनने सूत्र काढलं होतं ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर, हा तसं हे एक सूत्र आहे. आणि तो अर्जुन विचारते की काय आहे देह आत्मा आणि परमात्मा ह्यांचं ह्यांचं सूत्र काय आहे, काय आहे ह्यांचं इक्वेशन. तर 13.1 पहिलाच हे आहे, पहिला श्लोक आपण बघूयात. अर्जुन उवाच प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रज्ञमेव च एतद्वे निति तुमितिच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव. अनुवाद. अर्जुन म्हणाला हे कृष्ण मला प्रकृती पुरुष क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान व ज्ञेय यांच्याबद्दल जाणून घ्यावयाची इच्छा आहे. ओके बघा आता या श्लोकामध्ये बघा प्रकृतिम ओके प्रकृती पुरुषम च क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञानम ज्ञेयम ओके या संज्ञेनू इच्छा मी म्हणजे मला ह्या सर्व गोष्टींबद्दल जाणून घ्यावयाची इच्छा आहे असं अर्जुन सांगतोय. सहा गोष्टी त्यांनी अर्जुनाने सांगितलं. कुठल्या कुठल्या सहा गोष्टी सांगितल्या त्याच्याबद्दल आता थोडस डिटेल्स बोलूयात आपण. ही पहिली गोष्ट सांगितली ती म्हणजे क्षेत्र. क्षेत्र म्हणजे काय तर बॉडी, हे जे काही शरीर आहे हा त्याला त्यांनी क्षेत्र म्हटलंय. त्याच्यानंतर सेकंड इज देहाचा जाणकार, कोण जाणतो ह्या देहाला, हा दॅट इज क्षेत्रज्ञ. हा ह्या देहाचा जाणकार जो आहे तो क्षेत्रज्ञ. तिसरी गोष्ट अर्जुनाने विचारली ती म्हणजे ज्ञान. ओके त्याच्यानंतर त्याने विचारले की ठीक आहे हे ज्ञान वगैरे आहे पण हे ज्ञान नक्की कुणासाठी मिळवायचे आहे की नाही आणि कुणाचे मिळवायचे है ना. ज्ञान ज्ञान तुम्ही म्हणताय खरं पण आय मीन ह्याची परिणिती काय, कुणासाठी मिळवायचं आणि कुणाबद्दल मिळवायचं हे ज्ञान, असा तो तिसरा विचारतोय ज्ञान. चौथा विचार तो विचारतोय की हा ते ज्ञानप्राप्तीचा विषय है ना, विषय कोण आहे, विषय कुणासाठी मिळवायचं आहे हे झालं चौथा. पाचवा तो विचारतो की प्रकृती, ही प्रकृती काय आहे आणि नंतर विचारतो की भोक्ता, हे सगळं जे आहे ही जी सगळी प्रकृती आहे सगळं जे नेचर आहे हे जे सगळं त्याचा भोक्ता कोण आहे, हु इज द सुप्रीम एन्जॉयर. ओके तर ह्याच्यातली जी पहिली कन्सेप्ट आहे ना आपण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जो आपल्या आजच्या अध्यायाचा जो विषय आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्याबद्दल जाणून घेऊया. ओके तर मी जसं मगाशी सांगितलं कि क्षेत्र म्हणजे आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं ना हे माझं क्षेत्र आहे है ना. मला बारामतीला आल्यानंतर हा खरं खूप चांगल्या रीतीने हा शब्द कळाला बरं का. बरेचसे पेशंट ह्यांचं क्षेत्र तिकडे आहे, त्यांचं क्षेत्र इकडे आहे, असे खूप सारे डायलॉग्स कानी पडले आणि मला आता तेच सगळं आठवत होतं. सो हा जो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ही कन्सेप्ट आपण समजून घेऊया. तर क्षेत्र म्हणजे मी मला सांगितलं तसं फील्ड, हा इथे इथं याला हे केलेली आहे ते म्हणजे बॉडी है ना, हे की नाही. तर इथे तुम्ही पाहाल तर तो इथे शेतकरी दिसतोय आपल्याला, त्याचा तो एक एक प्रत्येका प्रत्येक शेतकऱ्याला एक थोडीफार त्याची शेती आहे की नाही, प्रत्येकाचा एक पीस ऑफ लँड आहे. पण ही जी सगळी शेती आहे ती कुणाला मिळते, कुणाची असते ऍक्च्युली ओरिजिनली, हु इज द बॉस, द राजा है की नाही. हा इथे आपल्याला शिवाजी महाराज दिसतात. तर त्यावेळेला तसं होतं की महाराजांचं एक स्वराज्य होतं. सो ही वॉज किंग ऑफ दॅट, ही वॉज ही हॅड फुल त्यांचा पूर्ण कंट्रोल होता त्यांच्या राज्यावरती. परंतु त्यांच्या राज्यामध्ये प्रत्येक जमीनदार असतील ना, कोणाचं 2 एकर असेल, 5 एकर असेल, 10 एकर असेल, शेतकरी असतील छोट्या छोट्या भागांचे. ओके तर आपण हे पाहतो तर ह्याच्याशी ह्याला हे जे शेत आहे हे शेत हे मगाशी सांगितलं हे शेत हे शरीराशी त्याची कंपॅरिझन केलेली आहे. ठीक आहे त्याच्यानंतर हा जो आपल्याला शेतकरी दिसतोय तो शेतकरी आहे, तो आत्मा आहे. ओके शेतकरी हा आत्मा आहे. तो काय करतोय तर या शेतीची मशागत करतो, तिथे चांगली चांगली पिकं लावतो. पण शेवटी ओरिजिनली त्याचा असे अनेक शेतकरी आहेत की त्यांच्या छोट्या छोट्या आहेत, पण ते ओरिजिनली इट बिलॉंग्स टू किंग है की नाही, ओरिजिनली ते राजाचंच आहे शेवटी है ना. तर राजा हा राजाची कोणाशी तुलना केली आहे तर परमात्मा सुप्रसोल. ओके आलं लक्षात तुमच्या. सो शेती म्हणजे हे शरीर, त्यातला हा जो शेतकरी आहे तो म्हणजे आत्मा आणि हा राजा आहे तो म्हणजे परमात्मा.
आता शेवटी शेतकऱ्याच्या हातात आहे ना की त्यांनी कशी त्याची मशागत करायची शेतीची, कुठली पिकं घ्यायची, त्या पिकांची काळजी कशी घ्यायची. आणि त्यांनी जर व्यवस्थित प्लॅन ऑफ ऍक्शन करून जर शेती केली तर नक्कीच तो खूप चांगले चांगले धान्य घेऊ शकेल, गहू, ज्वारी, बाजरी, ऊस असे खूप चांगल्या प्रकारचे घेईल. पण जर त्या शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केलं शेतीकडे तर मग तिथे तण उगवणार है की नाही, तण उगवणार. तर तसंच आहे की आपल्या पण हातात आहे की आपण हे सगळं ज्ञान जाणून आपण या शरीराचा उपयोग, जो भगवंतांकडून आपल्याला हे जे शरीर मिळाले शेवटी हे राजानीच दिलेलं आहे ना, म्हणजे हे राजाचीच प्रॉपर्टी आहे ना, तसंच आपल्याला भगवंतांकडून हे जे काही शरीर मिळालेलं आहे ह्याचा उपयोग आपण कशासाठी करतो, है ना. या पायांचा उपयोग आपण मंदिरामध्ये जाण्यासाठी करतो चालत चालत, का ह्या पायांचा उपयोग आपण ओके कुठे नको असलेल्या गोष्टी करायला जातो, हां की नाही, कुठल्या कुठल्या पार्टीला जातो, किंवा पुरुष लोकांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर बरेचसे पुरुष लोक हॉटेलिंग मध्ये किंवा बिअर बारला जातात. ओके, सो ह्या पायांचा उपयोग तुम्ही कशासाठी करायचा आहे तुमच्या हातात आहे शेवटी. आपण ठरवायचं की चांगलं पीक घ्यायचं, पण आपलं जर लक्ष नसेल तर नक्कीच तिथे तण येणार आणि असलेल्या पिकांचं सुद्धा ते सगळे नुकसान करणार. ओके, आलं लक्षामध्ये? शेती शेती इज द बॉडी, शेतकरी सोल आणि किंग इज द सुपर सोल. शेती हे शरीर आहे, शेतकरी हा आत्मा आहे आणि राजा हा परमात्मा आहे. ओके, नेक्स्ट. सो ह्याच्यातून आपल्याला एक सुंदर लाईफ लेसन मिळतो जीवनासाठी शिकवण, की शरीर जेव्हा तुम्ही आध्यात्मिक प्रगतीसाठी वापरले जाते तेव्हा ते एखाद्या जमिनीचा वापर, है ना, तुम्हाला जी जमीन दिली आहे त्याचा वापर सर्वोत्कृष्ट आणि मौल्यवान पीक घेण्यासाठी केल्यासारखा आहे, है ना. त्याच्यामधून सर्वाधिक लाभ होईल नक्कीच. तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही आध्यात्मिक प्रगतीसाठी हे शरीर वापरता, जेव्हा ह्या पायांचा उपयोग तुम्ही मंदिरामध्ये जाण्याकरता करता, त्यावेळेला इट इज लाईक सगळ्यात काय म्हणतात त्याला, क्रॉप कसं, की सगळ्यात जास्त पैसे देणारं पीक, सर्वोत्कृष्ट आणि मौल्यवान पीक घेण्यासारखं आहे ज्याच्यातून तुम्हाला सर्वाधिक लाभ होईल. ओके, सो रिमेंबर, आपण ही जे आपलं शरीर दिलेलं आहे ह्याचा उपयोग आपण आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी केला पाहिजे, ही आपल्यासाठी ही शिकवण आहे. त्याच्यासाठी ना एक खूप छान कन्सेप्ट आहे बरं का, पाठीमागे. आता हे जे आध्यात्मिक प्रगतीसाठी वापरले त्याच्यासाठी मला एक जस्ट आठवलं, आता सो आय वॉन्ट टू शेअर, की तुम्हाला जर सपोज विमान दिलं, ओके, तर विमानाचा उपयोग कशासाठी होऊ, विमान हे यु नो लाईक फास्ट, तुम्हाला एका गावातून दुसऱ्या गावामध्ये कमी वेळामध्ये जायचंय, त्याच्यासाठी तुम्ही विमान, म्हणजे इट मीन्स टू फ्लाय इन द एअर, है की नाही, उडून तुम्ही ते जायचं. तर आणि तुम्ही जर ते विमान जर सपोज इथून बारामतीच्या सिनेमा रोड, भिगवण रोड वरून जर फिरवलं, हा, तर लोक तुम्हाला वेडे म्हणतील ना, है की नाही, काय तुला विमान दिलंय, हा, की ज्या विमानाचा उपयोग करून तू बॉम्बेला एका तासाभरात किंवा काय दिल्लीला 2 तासात जाऊ शकतोस, हा, आणि तुम्ही जर हे विमान घेऊन जर भिगवण रोडला चक्कर मारली तर लोक नक्कीच हसतील ना. तसंच आहे, हे शरीर आपल्याला दिलेलं आहे ते आध्यात्मिक प्रगती करून या जन्म मृत्यूच्या चक्रातून जाऊन आपण भगवंतांची भक्ती प्राप्त करण्यासाठी, त्याचा उपयोग आपण भिगवण रोडला फिरण्यासाठी करतो. ओके, सो दुसरं एक एक्झाम्पल आहे ह्याच्यामध्ये, इथे आपल्याला दिसतंय की घर, घर मालक आणि भाडेकरी. ओके, सो घर एक माणूस घर मानतो, तो ही बिकम्स द ओनर ऑफ द हाऊस, घर मालक होतो, आणि त्याला नको असेल तर तो त्याच्यामध्ये भाडेकरू एखादा ठेवतो. तर तो भाडेकरू जेव्हा येतो आणि भाडेकरूचं हे काय की त्याला जेवढा काही त्याचा जो पिरियड आहे ठरलेला कराराप्रमाणे, है ना, तिथे राहायचं आणि त्या घरमालकाला काय असेल ते वॉट एव्हर भाडं द्यायचं. पण जर सपोज तो भाडेकरू असं म्हणायला लागला की मी म्हणजेच घर आहे, मी घर आहे, मी घर आहे, हे किती चुकीचं आहे ना. म्हणजे सच मी तुम्ही पण म्हणाल ना, असा कसा भाडेकरू, हा असा कसा माणूस म्हणतोय, हा तर भाडेकरू आहे. आणि तो जर म्हणायला लागला मी घर आहे, मी घर आहे, तुम्ही कसं म्हणाल, वेड आहे की नाही, जसं त्या विमान फिरवणाऱ्या माणसाला सगळे वेडे म्हणतील, है ना, तशीच आपली अवस्था आहे. आपण सध्या असेच वेडेच आहोत की आपण या शरीराचा उपयोग आध्यात्मिक प्रगतीसाठी करतच नाहीये. जसं की तो भाडेकरू आहे, तो भाडेकरू म्हणणार ना की मी घर आहे, मी घर आहे, हा, त्याला कसं वेडे म्हणतील लोक, तसाच भाग आहे याच्यामध्ये. इथं कन्सेप्ट आहे की हा भाडे, हे जो घर मालक आहे, हे म्हणजे भगवंत आहे. ओके, त्यांनी हे दिलेलं घर आहे आणि आपण त्याच्यामध्ये आलेलो एक काही काळापुरता, म्हणजे हे शरीर शेवटी त्यांनीच बनवलेलं ना, ही इंद्रिय, हे सगळा देह, हा सगळा त्यांनीच दिलेला आहे. आपण या देहामध्ये काही काळाकरिता आलेलो एक भाडेकरू आहोत, पण
पण आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण ह्याला शरीर समजतो, आपण ह्याला म्हणून त्या आपण भाडेकरूला आपण भाडेकरूत ही कन्सेप्ट आपण विसरतो आणि मीच घर आहे, मीच घर आहे म्हणजे मीच शरीर आहे, मीच शरीर आहे, ही आपण चुकीची कन्सेप्ट आपण चुकीच्या कन्सेप्ट मध्ये राहतो आपण. हा गैरसमजुतीमध्ये आपले असे जन्म आणि जन्म जातात, मीच घर आहे, मीच घर आहे. ओके, सो आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण हे काही काळापुरता या शरीरामध्ये राहायला आलेलो टेम्पररी भाडेकरू आहोत. ओके, नेक्स्ट. तर आता मी मगापासून ऐकत असाल ना आत्मा आत्मा परमात्मा, त्याच्यात जाणून घेऊयात की ह्याच्यामधला फरक काय आहे. तर पहिला फरक आहे तो म्हणजे परमात्मा आहे ते सर्वज्ञ आहे, सर्व शरीरांचा ज्ञाता आहे. आणि आत्मा हा इथे लिहिलंय स्वतःच्या शरीराचा ज्ञाता, पण ही इज नॉट फुललेस्ट, म्हणजे पूर्ण ज्ञान नसतं. आता दुपारी 4 वेळ झाली आहे. ओके, साधारण सर्वांचं जेवण 12-2 या पिरियड मध्ये झालं असेल. आता आपण सांगू तरी शकतो का की जे काही तुम्ही जेवण केलं आहे ते आता कुठं नक्की इंटेस्टाईन म्हणजे काय झालं असेल, काय चाललं असेल त्याचं तुमच्या शरीरात येते जेवलेलं, पण काय त्याचे काय त्याच्यावरती प्रोसेस झाली असेल. हा, आपल्याला म्हणजे थोडक्यात भाग काय, फार फार तर डॉक्टर्स म्हणू शकतात की आता अच्छा ठीक आहे जेवण करून 2 झाले, आता गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम आहे, आता ते पोटात असेल, नंतर ते छोट्या आतड्यात जाईल, मग मोठ्या आतड्यात जाईल, एवढ्या वाजता ते फार फार तर ते सांगू शकतात, पण अदरवाईज ते पण पूर्ण अगदी त्यांना पण पूर्ण माहिती नसतं एक्झॅक्टली. हा, सो आपल्याला स्वतःच्या शरीराला सुद्धा आपण जाणू शकत नाही, पण परमात्मा परमात्मा हे मात्र नुसतं आपलंच नाही. आपल्याला हे पण आणि अजून एक गोष्ट सांगायची होती, हे तर आपल्या शरीराचं झालं. परमात्मा तर आपल्या स्वतःला जाणतातच. हा, पण आता सपोज घरात कोणी आजारी पडलं तर त्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला फारसं काही लगेच कळून येत नाही की नाही की हे आजारी आहेत किंवा काय. हा, सांगितलं तर किंवा कधी कधी त्यांच्या हालचालींवरनं वगैरे जाणू शकतो, पण तरी त्याच्यातही आपल्याला कळत नाही की ताप आलाय म्हणजे कशामुळे आलाय का आलाय. सो आपण स्वतःच्या शरीराला जाणू शकत नाही, त्यामुळे दुसऱ्याच्या शरीराला जाणण्याचा तर काही प्रश्नच येत नाही, बट परमात्मान तसे नाही. परमात्मा हे सर्व शरीरांचं ज्ञान त्यांना सगळ्यांच्या, आपल्याच नाही, कारण ते प्रत्येकांच्या शरीरांमध्ये आहेत परमात्मा रूपाने. ओके, सो आत्मा परमात्मा हे सर्व शरीरांचे ज्ञात आहेत. दुसरा फरक आहे की ते सर्वोच्च स्वामी आणि नियंत्रक आहेत. हा, आणि आत्मा हे दुय्यम आहेत. हा, दुय्यम आहेत, ही इज नॉट द फुल्ली कंट्रोलर, आहे की नाही, पूर्ण कंट्रोलर नाही आहेत ते. जसं की हे जे शरीर आहे, एखादं घर, घराच्या उदाहरण आपण बघायचं, एखादं घर बांधायचं असेल तर आपल्याला सगळं सामान, विटा सिमेंट आणि यु नो लाईक काय काय सगळं ते लागतं, लोखंड लागतं, हा, कितीतरी गोष्टी लागतात त्याच्यामध्ये घर बांधण्याकरता. हा, प्लॅन करावा लागतो. हा, तर हे सगळं झाल्यानंतर ते तुम्ही घर बांधू शकता आणि मग त्याच्यातलं तुम्हाला माहिती असतं की हे इथं गोष्ट आहे, तिथे गोष्ट आहे. तर तसंच हे जे भगवंतांनी हे शरीर बनवले आहे ना, आपल्याला तर काहीच नाही, हे सगळी इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, ठीक आहे, ही सगळी इंद्रिय भगवंतांनी हे केलेली आहे. त्याच्यानंतर हे सगळं सगळं स्किन एव्हरीथिंग एव्हरीथिंग सगळं त्यांनी बनवलेलं आहे, त्यामुळे ते त्याचे स्वामी पण आहेत आणि ते नियंत्रक देखील आहेत. ओके, तिसरा फरक हा आहे की ही ते अचूक आणि जीवात्म्यांपेक्षा नेहमीच उच्च स्तरावर असतात. ऑफकोर्स, आणि आपण सदोष आणि लोअर आहोत, गौण हा शब्द नाहीये, परंतु परमात्म्यापेक्षा वी आर इन्फिरियर असणारच ना केव्हाही. हा, परमात्मा हे अचूक आहेत. हा, आपल्याला कसं आहे ना, आणि उच्च स्तरावर आहेत. आपल्याला सदोष म्हणजे कसं की गीता सारांचं लेक्चर ऐकलं ना त्या दिवशी मात्र खूप उत्साह येतो, बरं का चला आता भगवद्गीता घेऊन बसायचं, वाचायची आणि रिवाईज करायचं. ओके ओके ओके, फाईन फाईन. हा, कुठलंही लेक्चर फॉर एक्झाम्पल, आणि मग थोडे दिवस झाल्यानंतर मग परत दुसरं काहीतरी डिस्ट्रॅक्शन आलं. मग मैत्रिणींचे फोन आले, चलो लेट्स हॅव अ किटी पार्टी. अच्छा ठीक आहे, मग लगेच तो आपला फोकस चेंज होतो, है ना. मी सगळ्यांच्या बाबतीत म्हणत नाही, ही ऍक्च्युली मी हे माझ्या बाबतीतलं सांगते की लगेचच आपले फोकस चेंज होतात, है ना. म्हणजे ज्याच्या प्रभावात येतो आपण तसं होतो, आणि मग तेवढं जर आपण स्ट्रॉंग नसू स्पिरिच्युअली तर दुसरा प्रभाव झाला की आपण चेंज होतो. सो आपण सदोष आहोत, है ना, आणि वी आर इन्फिरियर. तसं परमात्म्याच्या बाबतीमध्ये नाही, ते अचूक आहेत आणि जीवात्म्यापेक्षा नेहमी ते उच्च स्तरावर आहे. आता तुम्ही म्हणाल की आता खूप म्हणजे तुम्ही आत्मा परमात्मा हे अजूनही आपण डिटेलमध्ये ऐकू, पण एक बेसिक जस्ट एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला की कसं ना, आता हे शरीराबद्दल आपण वाचतोय, तर दिस बॉडी आपण खूप वेळा लहानपणापासून ऐकतो बघा की हे शरीर आहे हे एक मंदिर आहे.
वळतं की शरीर हे एक मंदिर आहे, है ना. आपण ही कन्सेप्ट ऐकलेली आहे, बऱ्याचशा अभंगांमध्ये देखील याचा उल्लेख आहे. हा तर का बरं मंदिर म्हणतात या शरीराला? कारण या शरीरामध्ये परमात्मा आहे, भगवंत परमात्मा रूपाने प्रत्येक शरीरामध्ये ते परमात्म्याच्या रूपाने उपस्थित आहे. सो इट इज लाईक आपलं जो हृदय आहे ते त्या मंदिराचा गाभा आहे, आणि परमात्मा ही त्या मंदिरातली मूर्ती आहे, आणि आत्मा हा त्या मूर्तीचा पुजारी आहे. ओके, सो दिस इज द बेसिक कन्सेप्ट. तर आपण आता ह्या परमात्म्याबद्दल अजूनही जाणून घेऊयात. फक्त एक लक्षात ठेवा की हा तुमच्या हा कायमस्वरूपी हा तो तुमच्या बरोबर आहे परमात्मा. मी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचं एक लेक्चर ऐकत होते आणि खूप छान कन्सेप्ट होती त्याच्यामध्ये. ते म्हणाले की हाऊ परमात्मा हे तुमचे एव्हर वेलविशर आहे. आता आज मी या देहामध्ये आहे, ओके, आम्ही आज अपर्णा काटे आहे, डॉक्टर आहे, आज ते तो परमात्मा माझ्या हृदयात आहे. मागच्या जन्मी कोण होते मला माहिती नाही, पण ते परमात्मा माझ्या बरोबर होते. ओके, तसंच आहे पुढच्या जन्मामध्ये माहिती नाही काय असेल कुठे असेल, पण ते परमात्मा रूपाने ते माझ्या. सो परमात्मा इज लाईक परमात्मा रूपाने भगवंत हे तुमचे एव्हर वेलविशर आहेत. एव्हर वेलविशर हा म्हणजे अगदी एखाद्या व्यक्तीला, म्हणजे कुठल्या एखाद्या जीवाला आपण म्हणतो, ते अगदी गटारीत लोळणार दुःखर जरी असेल, अगदी मी तुम्हाला या शब्दात सांगते, गटारीत लोळणार दुःखर जरी असेल तरी देखील त्याच्या हृदयामध्ये ते परमात्मा रूपाने आहे. या मुंगीमध्ये सुद्धा ते परमात्मा रूपाने आहे, प्रत्येकाच्या मध्ये आहे. आणि ही कन्सेप्ट बघा ना, म्हणजे महाराज जे सांगत होते की यू हॅव युअर ओन परमात्मा, मला ती कन्सेप्ट इतकी आवडली ना, की तुम्हाला तुमचं स्वतःचे एक ओन परमात्मा आहे की जे अनेक जन्म 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 जन्मांपासून तुमच्या बरोबर आहे आणि पुढे देखील ते तुमच्या बरोबर राहणार आहे. तर तुम्ही याच्यावरून लक्षात घ्या की आपण किती लक्ष दिलं पाहिजे ह्या कन्सेप्ट कडे, आत्मा आणि परमात्मा, की गेले अनेक जन्म ते परमात्मा रूपाने भगवंत माझ्या बरोबर आहेत, इथून देखील पुढे अनेक जन्म जन्म ते माझ्या बरोबर राहणार आहे. सो आता ऍक्च्युली हाय टाइम झालाय, आता 13व्या अध्यापर्यंत हाय टाइम की आपण त्या परमात्माच्या क्वालिटीज काय आहेत ते आपण जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यांच्याकडे आता आपण आपली दृष्टी वळवली पाहिजे. सो दिस इज द फोरमोस्ट. महाराज इतके छान सांगत होते ना, महाराज म्हणाले इवन द स्मॉल व्हायरस हॅज इट्स ओन परमात्मा. मला तर इतकं वाटलं ना की बापरे, एवढा छोटा तो बॅक्टेरिया, हा व्हायरसेस, एवढे छोटे छोटे सूक्ष्म जीव, पण ते महाराज सांगत होते की त्यांना पण त्यांचा एक स्वतःचा परमात्मा. ग्रेट, म्हणजे मला त्या कन्सेप्टनी ते ऐकून सुद्धा एवढं हे वाटलं ना, एवढं की किती भगवंत दयाळू आहे, किती म्हणजे किती लाखो करोडो 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 योनी आहेत, पण भगवंत सगळ्यांच्या बरोबर आहे परमात्मा रूपाने. सो आता अजून ह्याच्या पुढे जर आपण बघूया की ज्ञान, हा ओके, तर आपण हे फरक पाहिले मगाशी आत्मा आणि परमात्मा मधले. ओके, सो आता आपण पुढची अजून एक, ह्या आता ह्या सेक्शन मध्ये ना आपण अर्जुनाने विचारलेले 6 कन्सेप्ट बघतोय बरं का, त्याच्यातलाच आपण आता आत्मा परमात्मा पाहिला आणि त्याच्यातलाच एक होता ज्ञान, है ना, मगाशी सांगितलं. तर ज्ञान, ज्ञान मध्ये बघूया. सो खरे ज्ञान म्हणजे काय? तर आत्मा परमात्मा आणि देह यांच्याबद्दल जाणणे, हा हे म्हणजे खरे ज्ञान. हा तर तिसरा जो श्लोक आहे, तुमच्याकडे खरं कुणाकडे गीता असतील ना तर तुम्ही हातामध्ये ठेवल्या तर अजून जास्त चांगल्या रीतीने आपण हे एक्सप्लेन करू शकतो. ओके, सो नाही त्याच्यामध्ये मी तिसरा ह्याच वाचते जस्ट भाषांतर, तिसऱ्या श्लोकाचं. हे भारत, मी सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण. हा ओके, काय सांगतात बघा भगवंत, हे भारत मी सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण. म्हणजे तू हे जाणून घे की सर्व शरीरांमधला मी क्षेत्रज्ञ आहे, म्हणजे मी त्या शरीराला जाणणारा क्षेत्रज्ञ आहे. आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणेच म्हणजेच ज्ञान होय, हे माझे मत आहे. भगवंत कसे सांगतात की हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय. इथं आपण पाहतोय ज्ञान म्हणजे काय, तर हे शरीर देह आणि त्याचा क्षेत्रज्ञ म्हणजे कोण, परमात्मा, है ना, ह्यांना आणि आत्मा ह्यांना जाणणे म्हणजेच ज्ञान होय. ठीक आहे, सो सो ह्याच्यानंतरचा एक लाईफ लेसन आहे खूप सुंदर, की आतापर्यंत आपण
तत्वज्ञ हा ज्ञान जाणून घेतले आहे की नाही. आतापर्यंत आपण ऐकलं की बाबा हे असं आहे तसं आहे, भक्ती काय मार्ग करणं खूप चांगलं आहे, कारण त्याच्यामुळे आपण आपल्या परमात्मा वरती वी कॅन फोकस ऑन अवर परमात्मा. है ना, तर आता असं की आता प्रत्यक्षात आता आपण कृतीत उतरवलं पाहिजे. है ना, आता हे झालं गीता सारांच्या लेक्चर्स मधनं. मागच्या वेळेला सुद्धा पवित्रीला माताजींनी भक्ती योग खूप छान रीत्या समजून सांगितलं. तर आता आपण ते प्रॅक्टिकली उतरवलं पाहिजे, म्हणजेच काय तर आध्यात्मिक सेवा करूया. है ना, क्रिये बिना वाचाळता व्यर्थ आहे. है ना, नुसतंच बोलून उपयोग नाही, तर त्याचा आपण आपल्याला प्रॅक्टिकल, है ना, म्हणतात ना प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. आजकाल CBSE बोर्डामुळे फार त्याचं प्रस्थ वाढलेलं आहे, प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ एव्हरीथिंग. तसंच तर प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन काय आहे, हा तर जप. है ना, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ज्ञानाचं सगळं हे जे आपण आत्मा परमात्मा हे सगळं जे ज्ञान घेतोय, भक्ती मार्ग समजून घेतोय, ह्याचं सगळ्याचं कल्मिनेशन काय आहे, तर प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन काय. तर तुम्ही याचं हे ज्ञान समजून घेऊन त्याचं प्रॅक्टिकल हे आहे की जप करणे, भगवद्गीता वाचन करणे. हा, तर जे करत असतील त्यांनी अजून चांगल्या रीतीने करावा, आणि जे करत नसतील, हा ज्या माताजींना जमत नसेल, सुरू केला करायला जमलं नसेल, तर त्यांनी नक्की सुरू करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे बोट न लावता अशा प्रकारे तो मणी धरून प्रत्येक मण्यावरती हा महामंत्र म्हणू शकता. काही प्रश्न असतील त्या बाबतीत तर तुम्ही ग्रुपवरती विचारू शकता किंवा कार्यक्रमानंतर देखील विचारू शकता. ओके, सो जीवनासाठी शिकवणे पाहिजे आपण. सो हा आपला पहिला सेक्शन संपला की ज्याच्यामध्ये आपण अर्जुनाचे 6 प्रश्न पाहिले आणि त्यातील काही याची उत्तरं भगवंतानी तिथे दिली काही प्रमाणात. आता आपण अजून डिटेल मध्ये ते बघूयात. सेकंड सेक्शन होता आपला ज्ञान आणि ज्ञानप्राप्ती 13.2 ते 13.12. ज्ञान कसे प्राप्त करायचे, 13.8 ते 13.12. तर ज्ञान कसे प्राप्त करायचे, तर कुठलेही ज्ञान प्राप्त करायचं म्हटल्यानंतर आपल्याला कॉलेज, युनिव्हर्सिटी आणि स्कूल मध्ये जावं लागतं. है ना, तसंच मी माझ्या एका लेक्चर मध्ये पाहिलं होतं, सांगितलं होतं बघा की आपण 4 परंपरा आहेत. है ना, 4 ऑथेंटिक परंपरा आहेत, याच्यातून आपण ज्ञान मिळवू शकतो, ऑथेंटिक ज्ञान मिळवू शकतो. तर अशाच प्रकारे हे ह्या ऑथेंटिक परंपरांना जोडणं जसं महत्वाचं आहे, तसंच ना की हे पण जाणून घेतलं पाहिजे की कॉलेज युनिव्हर्सिटी मधलं ज्ञान जे आहे ते पुस्तकं वाचून येणार. ओके, हा, किंवा काही त्याला जी लागणारी जी स्किल्स आहेत ती डेव्हलप करून येणार तुम्हाला ते ज्ञान. कुणी जर सपोज ह्याला असेल आर्टिस्ट, कुठले ते आर्ट कॉलेजेस असतात ना फाईन आर्ट्सचे वगैरे, GD आर्टच्या कोर्सला, तर मग तिथे सुंदर ड्रॉइंग लागतं, कुणाचं हँड रायटिंग खूप सुंदर असतं, कुणी खूप छान फ्लुएंट एकदम इंग्लिश बोलू शकतात, वोकॅबलरी खूप चांगली असते त्यांची इंग्लिशची. पण हे सगळे स्किल्स झाले. हे स्किल्स काही प्रमाणात ऑफकोर्स तुम्ही वापरू शकता, परंतु स्किल्स तुमचे महत्वाचे नाहीत आध्यात्मिक प्रगतीसाठी. स्किल्स एवढे महत्वाचे नाहीतच, महत्वाचं काय आहे तर तुमचं कॅरेक्टर. है ना, तुमचे गुण. है ना, तर तुमचे गुण, तुमचे व्हॅल्यूज हे सगळे महत्वाचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी. ओके, सो पुढचा जो श्लोक आहे, जस्ट अ सेकंड, आपण कुठले पाहतोय, 13.8 ते 13.12. हा, कोणती कोणाकडे भगवद्गीता असतील तर नक्की काढा. हे असा एक ग्रुप दिलेला आहे त्यांनी, हा, आणि त्याच्या भाषांतरामध्ये ना 18 गोष्टी सांगितलेल्या आहेत, 18 things. हा, कशासाठी, त्या ज्ञान प्राप्त करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत, 18 गोष्टी सांगितल्यात. नम्रता, मी त्याच्यात वाचते काही यातल्या, नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, खूप आहेत अशा 18 गोष्टी त्यांनी ह्या भाषांतरामध्ये दिलेल्या. तुम्ही त्या नक्की वाचा घरी जाऊन, बघा अशा दिसतात ह्या, अशा 18 गोष्टी दिलेल्या. तर आपण त्यातले काही काही गोष्टी ज्या सगळ्यात महत्वाच्या आहेत, ऑफकोर्स असं काही नाही बरं का इथं दिलेल्या महत्वाच्या आहेत आणि नाही, पण आता सगळ्या गोष्टींवरती डिटेल नाही चर्चा करू शकत, म्हणून मी काही गोष्टी फक्त आपण चर्चा करूयात. सगळ्यात महत्वाचा गुण काय आहे,
अखंड आणि अविरत श्रीकृष्णांची भक्ती, यस, हा सगळ्यात सगळ्यात महत्वाचा गुण आहे. तर कारण शेवटी भक्ती नसेल तुमची आणि श्रद्धाच नसेल तर तिथून पुढे गाडी सुरूच होत नाही ना ज्ञान प्राप्त करण्याची. पण तुम्ही काय चॅलेंजिंग मूड मध्ये जाणार. हा मागच्या एका लेक्चर मध्ये आपण हे सांगितलं होतं ना आपण की तुम्ही चॅलेंजिंग मूड. सो सगळ्यात महत्वाचा गुण आहे की अखंड आणि अविरत, हा निस्वार्थी, हा भगवंतांची भक्ती, हा त्याला अनन्य योगेन असा ह्या श्लोकामध्ये हे दिलेलं आहे बघा. सगळ्यात महत्वाचा गुण अनन्य योगेन, यस, मयी चन्य अनन्य योगेन व्यक्तीर व्यभिचारिणी. अनन्य योगेन म्हणजे की निस्वार्थी भक्ती, हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. दुसरा सांगितलाय की गरजेचे म्हणजे आवश्यक गुण. आवश्यक गुण काय आहे तर आचार्य उपासना म्हणजे अधिकृत आध्यात्मिक गुरुचा स्वीकार. जसं मी मगाशी सांगितलं असं की ह्या चार ऑथेंटिक परंपरांमधून आलेलं ज्ञान त्याचा स्वीकार करायचा, गुरूंचा स्वीकार करायचा, आध्यात्मिक गुरूंचा. ओके, सो आचार्य उपासना. तर आचार्य उपासना कशी करायची? तर आध्यात्मिक गुरुंनी ज्या काही तुम्हाला शिकवणी दिलेल्या आहेत, ओके, तर त्या शिकवणींचा अंगीकार तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करायचा आहे. आणि त्यांनी दिलेले जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचं जीवन व्यतीत करायचं आहे. ओके, कारण हे आचार्य जे आचार्य हे जे असतात ना हे ते स्वतःच्या ओन म्हणजे असं नाही की ते फक्त म्हणतात ना बोला तसे चाले त्याची वंदावी पावले. तर हे आचार्य काही फक्त बोलत नाहीत तर त्यांचं तसं त्यांचं जे बिहेवियर आहे ते सुद्धा तसं एक्झाम्पलरी असतं. आणि तेवढ्याच ह्यांनी आचार्य म्हणजे त्यांच्या स्वतःच्या वागणुकीतून ते शिकवण देत असतात. सो दुसरा आवश्यक गुण पहिला कळाला तुम्हाला अनन्य योगेन निस्वार्थी भक्ती. दुसरा आहे तो म्हणजे आवश्यक गुण म्हणजे आचार्य उपासना म्हणजे परंपर गुरूंचा स्वीकार करणे. तिसरे आता इतर पण महत्वाचे गुण काय आहेत? नम्रता. नम्रतेशिवाय तर विद्या विनयेन शोभते, है ना, अगदी पहिलीत गेल्यापासून आपण हे ऐकत असतो विद्या विनयेन शोभते. नम्रतेशिवाय विद्या ही ज्ञान हे येऊ शकत नाही. दुसरा आहे ते दुसरा गुण आहे अहिंसा. मला एक जस्ट थोडस इलॅबोरेट करायचं ह्याच्यावरती की अहिंसा आपल्याला असं वाटतं की नॉनव्हेज न खाणे म्हणजे अहिंसा झाला, हा अशी कन्सेप्ट असते. ठीक आहे, तर ही एक ग्रॉस कन्सेप्ट आहे. ही तर एक ग्रॉस कन्सेप्ट आहे की नॉनव्हेज न खाणे. ह्याच्याही पुढे जाऊन ना हिंसा म्हणजे काय? ही झालेली शारीरिक हिंसा, पण मानसिक हिंसेचं काय? है ना, तर तुम्ही तुमच्या शब्दांनी, ओके, तुम्ही तुमच्या शब्दांनी, असं म्हणतात ना की जिव्हा हे सगळ्यात धारदार शस्त्र आहे, है ना, तुम्ही याच्यानंतरच घेतलं असतं. जिव्हा ही सगळ्यात धारदार शस्त्र आहे, ह्यानी तुम्ही खूप लोकांना दुखावू शकता, है ना. तर हिंसा ती देखील एक हिंसाच आहे. तुम्ही जर तुमच्या शब्दांनी तुमच्या वागण्यामुळे जर दुसऱ्यांना दुखवत असतात, हा आपण म्हणतो ना त्यांनी माझे तिने ती अशी म्हणाली ग ती अशी वागली तिने माझं हृदय तोडलं तिचं माझं मन मोडलं, है ना, सगळं तोडणे आणि मोडणे ही पण एक हिंसाच आहे. तुमच्या शब्दांनी तुम्ही हृदय लोकांची मन तोडू नका, लोकांची हृदय तोडू नका, है ना, मन मोडू नका, हृदय तोडू नका. सो दॅट इज ऑल्सो अहिंसा. ही एक खूप हायर कन्सेप्ट आहे अहिंसेची आणि ती आपण खूप चांगल्या म्हणजे शारीरिक हिंसा पण नाही, शारीरिक हिंसा पण नाही आणि मानसिक हिंसा देखील आपण पूर्णपणे टाळली पाहिजे. ओके, तिसरा गुण सांगितलाय तो म्हणजे आत्मविनिग्रह. ओके, आत्मविनिग्रह म्हणजे तुमचं मन कसं आहे माहिती का? हा किंवा आत्मसंयम असं म्हणाल की मला हे पाहिजे, एकदा म्हणाल की मी ते पाहिजे, है ना, इट इज ऑलवेज कंटिन्युअसली ते तुम्हाला खेळवत जातं. आता याच्यामध्येच मग आत्मसंयमासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? इंद्रिय संयम. आता आपण जस्ट आपण ह्याच्याबद्दलच बोललो, है ना, जिव्हेबद्दलच बोललो ना. जिव्हा हे सगळ्यात धारदार शस्त्र आहे. तर हे जिव्हा अजून एक काम करते ते म्हणजे खाणे आणि बोलणे. ओके, सो खाताना सुद्धा ना आपण जर काहीच त्याच्यावरती नियम ठेवले नाही तर मग इट इज लाईक काही पण खायचं म्हणजे काही दिसेल ते ऑफर केलेला असो नसो लाईक तामसिक कसलंही अन्न मग आपण खातो. तसं करायचं नाही आपल्याला. वी हॅव टू जस्ट कंट्रोल. आपल्याला
जे काही चांगले पदार्थ बनवायचे आहेत ते मागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे बनवायचे आहेत, सुंदर सुंदर पदार्थ बनवायचे आहेत, फक्त खायच्या आधी ते भगवंतांना ऑफर करून मग आपण ते खायचे आहेत. ओके, सो दिस इज द मेन थिंग. त्याच्यानंतर तसंच जस्ट लेट मी फिनिश दिस, नंतर देऊयात आपण ते. तर तशा प्रकारेच ना आपण जिव्हा अजून कुठल्या तऱ्हेने कंट्रोल बोलणं है ना, बोलायला सुद्धा खूप गोष्टी आहेत, पण आपण जर भगवंतांबद्दल, भगवंतांच्या भक्तांबद्दल, त्यांच्या कथांबद्दल बोलण्यामध्ये जर आपली ही जिव्हा प्रचारासाठी लावली तर तशा प्रकारे सुद्धा यू कॅन, हा तसा पण आपण आत्मविनिग्रह करू शकतो. इवन डोळ्यांनी सुद्धा ना, डोळ्यांनी सुद्धा बघण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत आजकाल व्हॉट्सअप वरून आणि युट्यूबमध्ये तर दिवस दिवस सुद्धा जाऊ शकतो, पण आपण ते थोडंसं आपण संयम केलं हा तर भगवंतांचे सुंदर सुंदर शृंगार असलेले फोटो आपण बघू शकतो, लेक्चर्स युट्यूबवरती लेक्चर्स पण ना बघून आपण ऐकू शकतो, चांगले चांगले फिल्म्स बघू शकतो भगवंतांशी रिलेटेड, है ना. सो दिस इज द वे वी कॅन आपण आपले डोळे अशा प्रकारे उपयोग करून आपण त्याला पण कंट्रोल, आत्मविनिग्रह म्हणजे कंट्रोल करू शकतो. ओके, आणि तिसरा सांगितला म्हणजे सोशल, चौथा सांगितला ते म्हणजे अविरहम जन काय संसिद्धी, म्हणजे की सोशल डिस्टन्सिंग. आजकाल आपण सोशल डिस्टन्सिंग कशासाठी पाहतो तर आपल्याला आता सोशल डिस्टन्सिंग छोट्या छोट्या बाळांना पण हा शब्द माहिती झालेला आहे की आपल्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून, है ना. तर मग आपल्याला कशापासून सोशल डिस्टन्सिंग, कोण ज्यांना ह्या भौतिक वादाचं इन्फेक्शन झालेलं आहे हा अशा लोकांपासून आपण सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे. ओके, सो हे चार गुण आहेत. तर ह्याच्यातून आपण काय शिकतो ह्या चार गुणांपासून लाईफ लेसन, हा की तुम्ही तुमच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करा. ओके, आपल्याला काय भक्तीचं ध्येय आहे, योग्य प्रशिक्षक स्वीकारा, आपण मगाशी म्हणालो तसं की आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करा. मग नंतरचा गुण होता बघा की नम्रतेने सर्व ज्ञान शिका, है ना, मग जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये यशप्राप्ती होईल. ओके, सो दिस इज वन ऑफ वन लाईफ लेसन. अजून एक लाईफ लेसन आहे मी जो अहिंसाचा म्हटला तो मगाशी. अहिंसा म्हणजे केवळ हिंसा टाळणे एवढेच नव्हे, तर खरी अहिंसा म्हणजे की दुसऱ्या जीवांना दुःखामध्ये न टाकणे, इतरांना न मारणे इथपर्यंत मर्यादित नसून अहिंसा म्हणजे इतरांना क्लेश न देणे, म्हणजे त्यांना दुःखामध्ये न टाकणे, है ना. असं बोलणं तुमचं तेवढं सॉफ्ट सॉफ्ट आणि स्वीट पाहिजे की तुम्ही दुसऱ्या जीवांना तुमच्या बोलण्याने सुद्धा हिंसा नाही दिली पाहिजे. ओके, अजून एक लाईफ लेसन आहे, त्यातनं खूप छान छान लाईफ लेसन्स आहेत की आत्मसंयमनाचे सर्वात सहज सूत्र म्हणजे आध्यात्मिक प्रगतीला अडथळा ठरतील अशा गोष्टींना नाकारणे. मी सांगितलं ना नो, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग अशा ज्या काही गोष्टी आहेत की बाबा मला ह्या, आपल्याला समजतं नाही तेवढं की ह्या गोष्टी केल्या तर माझा स्पिरिच्युअल कोशंट कमी होईल, है ना. कसं असतं ना की आध्यात्मिक प्रगती म्हणतात ना, ऍज युअर यू प्रोग्रेस स्पिरिच्युअली युअर मटेरियल फिवर गोज डाऊन, है ना. म्हणजे तुमचं भौतिकवाद तुमच्यातून कमी झाला पाहिजे तरच तुमची आध्यात्मिक प्रगती झाली ना, तर तुम्ही दोनों डगरी पे म्हणजे एवढं तुम्ही हे नाही करू शकत. सो आत्मसंयमनाचे सर्वात सहज सूत्र म्हणजे आध्यात्मिक प्रगतीला अडथळा ठरतील अशा गोष्टींना नाकारणे. ऑफकोर्स, आणि नाकारणे म्हणजे त्याला, त्याच्यात पण आपल्याला बॅलन्स पाहिजे. वी कॅन बी फॅनॅटिक, मी हे नाही ते नाही असं नाहीये, ते पण तुम्ही करताना एक सॉफ्टली आपल्या म्हणजे स्वतःपुरतं मर्यादित, है ना, नॉट सोशली पण स्वतःपुरतं मर्यादित आपल्याला कळायला पाहिजे. बघा युट्यूब आता माझ्याकडे अर्धा तास आहे ना, अर्ध्या तासामध्ये मी युट्यूबवरचे व्हिडिओज बघण्यामध्ये पण माझा अर्धा तास जाऊ शकतो, किंवा मागच्या सोमवारवरचं लेक्चर ऐकण्यामध्ये पण मी अर्धा तास घालवू शकते. ओके, तर मग अशा वेळेला जेव्हा मनात विचार यायला नको नको युट्यूबचे बघ, तेव्हा त्या गोष्टीला नो म्हणणे. ओके, सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट लाईफ लेसन. ओके, आय होप तुम्हाला समजतंय. आणि आता ह्याच्यानंतर जो आपला मुख्य गाभा आहे आत्मा आणि परमात्मा, ह्याच्याबद्दल आपण अधिक जास्त जाणून घेऊया. 13.13 ते 13.19. तर आत्म्याचे गुणधर्म काय आहेत, आत्म्याचे 13.13 अनुवाद वाचूयात आपण. की ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला वर्णन करून सांगतो. जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. ओके, ज्ञेयम, ज्ञेय म्हणजे कायचं मी तुला वर्णन करून सांगतो, म्हणजे ज्याचे हे जाणले तू अमृताचे आस्वादन करू शकशील. म्हणजे बघा ना, भगवंत ह्या ज्ञानाची अमृताशी तुलना करतात. अनादि आणि माझ्या अधीन असणारे
ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणांच्या पलीकडे आहे. म्हणजे काय काय सांगतात भगवंत, ह्या जीवाच्या जीवाच्या क्वालिटी सांगतात की हा जीव कसा आहे, तर अनादि आहे आणि माझ्या अधीन आहे. अनादि आहे म्हणजे त्याला देर इज नो स्टार्ट अँड देर इज नो एंड टू इट. अनादि आहे तो, निरंतर आहे आणि कसा आहे तर माझ्या अधीन आहे. असणारे हे ब्रह्म म्हणजेच आत्मा हे भौतिक जगताच्या आणि कार्यकारणांच्या पलीकडे आहे. म्हणजे हा आत्मा हा या हा हे जे मटेरियल हे आहे त्याच्या पलीकडे आहे, भौतिक कार्यकारणांच्या पलीकडे आहे. ओके, सो आता आत्म्याचे आपण गुणधर्म बघूया. आत्म्याचे गुणधर्म की तो शाश्वत आहे, अजन्म आहे, अमर आहे आणि आनंदी आहे, है ना. आपण आताच पाहिलं तर तो अनादि आहे, अमर आहे, आनंद. आपण दुसऱ्या अध्यायात सुद्धा आत्म्याचे गुण पाहिले होते. दुसरा आत्म्याचा गुणधर्म आहे तो म्हणजे तो श्रीकृष्णांच्या म्हणजे की आत्म्याला डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ देर इज नो डेट ऑफ एक्सपायरी टू आत्मा. आणि ह्याच्यासाठी मला एक जस्ट एक छोटीशी गोष्ट सांगायची होती, शेअर करायची त्याच्यामध्ये की आपल्या जवळचं जर कोणी नातेवाईक गेलं तर खूप दुःख होतं आणि ते खूप स्वाभाविक आहे बरं का. मी त्याच्याबद्दल अजिबात नाही म्हणत नाहीये, ते खूप नॅचरल आहे. कालच माझ्या खूप प्रिय प्रिय मावशीचं प्रथम पुण्यस्मरण हे होतं, वर्ष श्राद्ध होतं. तर खूप आम्हाला तिची मी वी रिअली मिस्ड हर, म्हणजे खूप माझ्या आईप्रमाणे होती ती आणि मी खूप खरंच खूप मिस करते तिला. तर ऑफकोर्स वी डू, आपले जे प्रेमाचे लोक जातात हा आपल्याला हे जग सोडून, तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं आणि खूप नॅचरल आहे. परंतु त्याच्या बरोबर ना एक जीवाला ना एक सोलेस म्हणतात ना, म्हणजे एक आत्मिक नॉट समाधान पण एक चिंता नसते की एक गोष्ट माहिती असते आपल्याला. सोलेसला काय म्हणतात रे, की आपल्याला माहिती असतं की हा जो आत्मा आहे सपोज हा त्यांनी एवढी चांगली कामं केली आहेत, एवढे चांगले पुण्यकर्म केले, भक्ती केली, तर त्याला नक्कीच तो कुठेतरी आहे, इज देअर समवेअर. नो मला माहिती नाहीये पण तो आहे कुठेतरी. तर ही कल्पना सुद्धा बघा ना, यु नो लाईक आपलं एक दडपण दूर करतं किंवा आपलं एक दुःख कुठेतरी हे करतं. तर आपण हे जे श्राद्ध वगैरे करतो आपल्या प्रियजनांचे, तर 2 वर्षापूर्वी माझ्या आई ज्या वेळेला गेल्या त्यावेळेला एक खूप छान आम्हाला पुरोहित मिळाले होते तिथे, ते आणि त्यांनी आम्हाला हीच गोष्ट सांगितली होती गरुड पुराणातली की हा सोल ज्याला हे देह सोडून जातो त्यावेळेला त्या वर्षभरामध्ये तुम्ही सर्व फॅमिली मेंबर जितकं हरिनाम घ्याल, जेवढा हरिनामाचा जप कराल हा, तेवढी त्या त्या आत्म्याची प्रगती होणार, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आम्हाला की यस, तुम्ही जेवढा जप कराल तेव्हा त्या आत्म्याची प्रगती होणार. सो आपण या गोष्टीनी हे केलं पाहिजे की येस ती कुठेतरी आहे, हा तो आत्मा कुठेतरी आहे आणि मी त्याच्यासाठी काय करू शकते, तर मी त्याच्यासाठी जास्तीत जास्त भगवंतांना प्रार्थना करू शकते, त्या जीवासाठी मी जास्तीत जास्त हरिनाम घेऊ शकते. ओके, हा आत्म्याचा गुणधर्म आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. दुसरा गुणधर्म आहे ते म्हणजे तो कायम भगवंतांच्या अधिपत्याखाली आहे, भगवंतांवरती अवलंबून आहे, है ना. आणि ह्या भौतिक जगाच्या कारण आणि परिणाम यांच्या पलीकडे आहे आत्मा. तर थोडक्यात हे आत्मानी शरीराबद्दल मला एक जस्ट एक चांगली गोष्ट आठवली की कसं असतं ना, आपला प्रॉब्लेम काय होतो ना की आपल्याला हे आत्मा आणि शरीर ही कन्सेप्ट ना अशी काहीतरी खूप बुकिश वाटते. काय हे फक्त हे शास्त्रांमधले शब्द आहेत, हे गीतेतले शब्द आहेत, दीज आर नॉट यूज इन अवर लाईफ. पण तसं नाहीये, हे आपण हीच तर खरी ना बेसिक कन्सेप्ट आहे की आत्मा, परमात्मा आणि शरीर, ह्या तीन कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित समजल्या ना की तुम्हाला भगवद्गीता समजली आणि तुमची तिथूनच तुमची आध्यात्मिक प्रगतीला सुपरफास्ट ट्रेन सुरू होणार. हे ट्रेन वरून आठवलं की सपोज एक ट्रेन तुम्हाला चेंज करून जायची आहे आणि तुम्ही एका ट्रेन मधनं एका स्टेशनला उतरलाय आणि काही एक 4-5 तासानंतर तुमची दुसरी ट्रेन आहे किंवा फ्लाईट आहे आणि तुम्ही दुसरी फ्लाईट पकडणार आहे, तर त्या मधल्या वेळेमध्ये तुम्ही तिथं मस्तपैकी तुमचा संसार थाटता का हो, चला तिथं बसायला काही नाहीये, चला खुर्ची विकत घेऊन या, किंवा काहीतरी खायचे पदार्थ तयार करायला सुरुवात करा किंवा बेडिंग काढा, तिथे बेड लावा झोपायला. नो, तसं नाही करत. तुम्हाला माहिती आहे की हे मी आता टेम्पररी आहे ना, हे खूप मी काही छोट्या काळाकरता मी इथं आहे आणि मला आता माझी दुसरी ट्रेन येणार आहे किंवा माझी दुसरी फ्लाईट येणार आहे आणि तिथे मला आता जायचंय, है ना. पण आपला प्रॉब्लेम हा आहे ना की इथंच रमतो आपण, आपल्याला जरी माहिती नाही टेम्पररी आहे तरी इथेच रमतो
आता हे आता ते ती लिस्ट संपतच नाही. आता 2 BHK फ्लॅट झाला, आता 3 BHK फ्लॅट, मग आता बंगलो, मग त्याच्यावरती आता मुलाचं लग्न होणार, त्याच्यासाठी 2 बेडरूम वाढवणे वगैरे वगैरे वगैरे. इट इज एंडलेस 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 गोष्ट. ऑफकोर्स त्या करायच्या आहेत, परंतु त्या करताना ना तुम्हाला लक्षात पाहिजे की हे टेम्पररी आहे. हे जे सगळं आहे ना, दिस इज ऑल टेम्पररी. आता ही शिकवण बघा किती महत्वाची. अतिथिगृहामध्ये सामानाची जुळवाजुळव करण्यात वेळ वाया घालवू नका. कारण हे दिस इज अ गेस्ट हाऊस, है ना. तुम्ही कुठल्याही गेस्ट हाऊस मध्ये गेला तर तुम्ही तिथं तुमचा संसार, मगाशी म्हटलं तसं, संसार थाटणार का? तुम्ही दोन फ्लाईटच्या मध्ये किंवा 2 ट्रेनच्या मधला फक्त वेळ तुम्ही तिथं घालवायला आला आहात. तर तुमच्याकडे तुमचे परिपूर्ण शाश्वत घर आहे, फक्त परतीचा प्रवास सुरू करा. स्टार्ट युअर रिटर्न जर्नी नाउ. त्या प्लॅटफॉर्म वरच्या लेडीज रूम मध्ये किंवा रेस्ट रूम मध्ये तिथंच रमू नका. हा, आपल्याला दुसरी फ्लाईट पकडायची आहे. हा, आपल्याला परतीचा प्रवास सुरू करायचा आहे, हे लक्षात ठेवा. ओके, सो हे झालं आपण आत्मा परमा. अजून परमात्म्याबद्दल आपण थोडस डिटेल मध्ये बघूयात. परमात्मा, आता आत्म्याचे गुणधर्म पाहिले आपण, आता परमात्म्याचे गुणधर्म बघूयात. 13.16 मध्ये काय म्हणतात बघा अनुवाद, की परम सत्य हे सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ओके, अंतरात पण आहे आणि बाहेर पण आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडे आहे. नाही तो परत घे ट्रान्सलेशनचा. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे. ओके, म्हणजे काय काय बघा, की प्राणी मात्रांच्या अंतरात आहेत, बाहेर पण आहेत. हा, आणि ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडे आहेत. पाठीमागच्या क्लासेसमध्ये आपण हे इंद्रियांचे लिमिटेशन पाहिले होते. आठवत असेल तुम्हाला की कसे आपल्या इंद्रियांना लिमिटेड आहेत. आणि हे भौतिक आहेत ना, हे भौतिक डोळे आहेत, हे भौतिक जीव आहे, हे भौतिक इंद्रिय आहेत. सो ह्या भौतिक आणि ह्या आध्यात्मिक भगवंतांना आपण नाही जाणू शकत. हा, ते त्याच्या पलीकडे. आणि ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे. ओके, म्हणजे खूप दूर जरी असले भगवंत, परंतु ते परमात्मा रूपाने आपल्या अगदी इथे हृदयात आहे. सो दिस इज व्हॉट इज परमात्मा. ओके, तर आपण त्या क्वालिटीज बघूयात. हा, परमात्म्याचे गुणधर्म बघूयात. हा, मगाशी आपण वाचलं तसं की सर्व चराचरात प्राणी मात्रांच्या अंतरात, नाही पहिली स्लाइड, पहिली फर्स्ट स्लाइड. हा, त्याच्यानंतरचे प्राणी मात्रांच्या अंतरात आहेत आणि बाहेरही आहेत. एकच मिनिट. हा, ठीक आहे, सॉरी. आपण मगाशी पाहिलं तसं की ते चराचरात आहेत, प्राणी मात्रांच्या आत आहेत आणि बाहेर एक आहेत. ते सर्व इंद्रियांचे उगम स्थान आहेत, पण तरीही इंद्रिय रहित आहेत. प्राकृत इंद्रिय नसून दिव्य आणि अलौकिक इंद्रिय आहेत. म्हणजे की आता शेवटी आपल्याला आपल्याला हे इंद्रिय आहेत. हा, डोळे आहे, जिव्हा आहे, नाक आहे, कान आहे, हे इंद्रिय आहेत. ही इंद्रिय आपल्याला भगवंतांकडून आले म्हणलं तर त्यांनाही इंद्रिय आहेतच ना, त्यांच्याकडूनच आपल्याला आले. पण त्यांची इंद्रिय आपल्यासारखी नाही, त्यांची इंद्रिय ही आध्यात्मिक आहे. आध्यात्मिक इंद्रिय आहेत. हा, किंवा भगवंतांना म्हणतात ना की भगवंत हे निर्गुण आहेत. तर का निर्गुण आहेत? कारण त्यांची इंद्रिय ही भौतिक नाही आहेत, तर ती दिव्य आणि अलौकिक आहे. म्हणून भगवंतांना त्या अर्थाने त्यांना निर्गुण म्हणतात. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये मी 15वा श्लोकाचं तुम्हाला ह्याच्यासाठी अजून एक ट्रान्सलेशन वाचून दाखवते की परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. ओके, सो आणि तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्त आहे. ओके, तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे. याच्या नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण हे सर्व गुण पाहणार आहोत.
है ना, हे सत्व रजतम। पुढच्या चॅप्टर मध्ये आपण हे प्राकृतिक गुण बघणार आहोत। तिसरा आपण पॉइंट याच्यामधला बघितला म्हणजे अविभक्त, अविभक्त अनडिवायडेड। हा ते डिवाय असं नाहीये की आता हे माझ्या हृदयामध्ये आहेत, अजून बाकीच्या सगळ्या प्राणी मात्रांच्या जे म्हणजे हे डिवाइड झाले का, नाही ते डिवाइड होत नाही। ओके, परमात्मा हा डिवाइड होत नाही, ही इज द सायमल्टेनियसली ते एक पण आहेत आणि सायमल्टेनियसली ते सर्व जीव सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले वेगवेगळे देखील आहेत, तो अविभक्त आहे। आणि दुसरा चौथा पॉइंट म्हणजे की ते सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहेत, सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे। जस्ट इमॅजिन करा, मी मगाशी पण सांगितलं होतं की आता आपल्याला ना ती एक हे कॉन्शियसनेस डेव्हलप करायचा आहे, जो आपण ह्या सुरुवातीच्या स्लाइडच्या पहिला चित्र पाहिलं, दोन पक्षी फळं खाणारा आणि त्याच्या शेजारी तो बसलेला फळं खात, तर आपल्याला आता हे जाणून घ्यायचं की आता मी फळं खात का सतत भरपूर खाऊन झाले किंवा यु नो लाईक हा खूप मी आता ह्या भौतिक इंद्रिय खूप इंद्रिय भोग घेतला, आता हा जो माझ्या बरोबरचा पक्षी आहे, हा जो माझ्या बरोबरचा जे परमात्मा आहे की जे अनादि अनंत कालापासून ते हिज माय एव्हर वेल विशर, हा जरी मला पुढचा जन्म जरी किड्याचा जरी मिळाला हा तरी बाकी कोणी टिकणार नाही, पण ते येणार, अहो पुढचा जन्म सोडून द्या, ह्या जन्मामध्ये आपण खूप साऱ्या स्टोरीज ऐकतो की एक श्रीमंत माणूस असतो तेव्हा त्याला खूप सारे वेल विशर्स आजूबाजूला असतात, आणि काही कारणाने जर त्याची श्रीमंती गेली आणि गरिबी आली तर खूप बोटावरती मोजण्या इतके किंवा नकळ नाहीच म्हटलं तरी चालेल असे एवढे वेळ, पण तेव्हा परमात्मा तेव्हाही तुम्हाला सोडत नाही। मग तुम्ही तुमच्या मनुष्य जीवनामध्ये सुद्धा कुठल्याही अवस्थेत असा, ही इज देअर, ही इज ऑलवेज देअर विथ यू। आणि ह्याच्यानंतर अगदी एखाद्या जीवाला जर किड्याचा जरी जन्म मिळाला तरी सुद्धा तिथं ते त्या जीवाबरोबर जाणार। फक्त आता आपल्याला मनुष्य असल्यामुळे आपण हे ज्ञान ग्रहण करू शकतो, किड्याच्या देहात आपल्याला हे ज्ञान नाही ग्रहण करता येणार, हा प्रॉब्लेम। सो आता आपण हे परमात्मा कोण आहेत, हा यांचे गुणधर्म काय आहेत हे आता आपण पाहू शकतोय, जाणू शकतोय। तर हे जाणून आता आपण आपल्या हृदयातील परमात्म्याची हा ती जाणीव करून घेणं खूप आवश्यक आहे। आणि ही जाणीव म्हणजे कशी ना, की तुम्हाला असं दिसलं पाहिजे की माझ्या जसा हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपाने आहेत तसेच ह्या सभोवतालच्या सर्व जीवांमध्ये ते आहेत, म्हणजे त्या प्राणी मात्रांमध्ये सुद्धा आहेत आणि ह्या माझ्या शेजाऱ्यांच्या हृदयात सुद्धा आहेत, माझ्या घरातल्यांच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये हे परमात्मा रूपाने आहे। हे ज्या वेळेला आपल्याला कन्सेप्ट कळेल त्याच वेळेला आपल्याला ही विश्व बंधुत्वाची भावना ही डेव्हलप होऊ शकते, कारण तेव्हा आपण त्यांना खऱ्या खऱ्या रीतीने आपण त्यांना रिस्पेक्ट करू शकतो। ओके, तर मग आता हे सगळं कोण जाणू शकतो, है ना, ह्याचे क्वालिफिकेशन काय, बघा भगवंत किती छान रीतीने सांगा की कोण आत्मा आणि परमात्म्याबद्दल जाणू शकतो। हा 13 पॉइंट एक 19 मध्ये भगवंत म्हणतात, याप्रमाणे क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय यांचे संक्षिप्त वर्णन मी तुला सांगितले। केवळ माझा भक्तच हे पूर्णपणे जाणून माझ्या स्वभावाला प्राप्त होऊ शकतो। येस, भगवंतांनी पुन्हा एकदा सांगितलं की केवळ माझा भक्तच हे पूर्णपणे जाणून माझ्या स्वभावाला हा पूर्णपणे प्राप्त होऊ शकतो। तर आता तुम्ही जे ज्या कोणी माझ्या भगिनी सगळ्या हे जे लेक्चर्स ऐकतायत, मगाशी मी जे सांगितलं थेरॉटिकल नॉलेज तर आपण ऐकतो, तर यू हॅव टू स्टार्ट प्रॅक्टिकल थिंग्स। भगवद्गीता तुमच्यासाठी, भगवद्गीता वाचणे, हरिनामाचा जप आणि भगवंतांना ऑफर करून प्रसाद करणे, ह्या तीन ऍक्टिव्हिटीज जरी तुम्ही सगळ्यांनी सुरू केल्या ना, येस तुम्ही एक एक पायरी हळूहळू हळू नक्कीच याच्यामध्ये प्रगती कराल। सो एक छान लाईफ लेसन आहे जीवनासाठी शिकवण, की मी एक नश्वर शरीर आहे हे किती निराशाजनक आहे, है ना, की काय संपणार सगळं संपणार, पण जर जेव्हा तुम्हाला कळतं की येस मी एक शाश्वत आत्मा आहे आणि हा आणि आत्मा सच्चित आनंद असा मी एक आत्मा आहे, किती मुक्तीदायक स्थिती आहे ना, है ना, यू आर जस्ट फ्री। हा नाहीतर मग नुसतं बॉडीली प्लॅटफॉर्म वरती जर तुम्ही राहिला तर ते डिप्रेसिंग आहे खूप, पण जेव्हा तुम्ही या बॉडीली प्लॅटफॉर्मच्या अभाव जाता आणि जाणता की मी एक शाश्वत आत्मा आहे, देन यू आर जस्ट फ्री। अजून एक लाईफ लेसन आहे, नियंत्रक होण्यापेक्षा श्रीकृष्णांकडून नियंत्रित होऊयात, त्यामुळे खरा आनंद प्राप्त होईल, है ना। कारण बऱ्याचदा असं होतं ना की वी वॉन्ट टू कंट्रोल, है ना, आपल्याला कंट्रोल करण्याची हे असते की प्रत्येकाचे कंट्रोल करण्याचे सर्कल्स असतात, आईसाठी तिची मुलं असतील, है ना,
एखाद्या पुरुषासाठी त्याची पत्नी आणि फॅमिली असेल किंवा त्याचे बॉस असेल, तो तर त्याच्या हाताखालचा स्टाफ असेल. सो नियंत्रक होण्यापेक्षा आपण श्रीकृष्णांकडून लेट गेट्स कंट्रोल बाय बाय लॉर्ड श्रीकृष्ण, त्यामुळे तुम्हाला खरा खुरा आनंद प्राप्त होईल. ओके, सो हा आपल्यासाठी एक लाईफ लेसन आहे. आता आपण आपला लास्ट सेकंड लास्ट सेशन बघूया की खरा भोगता कोण आहे. हा 13.20 ते 13.26 मध्ये हु इज द रिअल एन्जॉय. ओके, तर आता आपण पाहिले, आधी पाहिलेल्याच आहेत बरं का या बऱ्याचशा क्वालिटीज. मी जस्ट फक्त इन्युमरेट करते की ह्याच्यामध्ये आपण या सेक्शन मध्ये काय काय बघणार आहे. तर जीवांची वैशिष्ट्ये, या भौतिक जगाची वैशिष्ट्ये, परमात्म्याची वैशिष्ट्ये, मग अशी आपण गुणधर्म पाहिले है ना, जीवाची आणि परमात्म्याचे आपण गुणधर्म पाहिले. आता आपण जीवाचे, परमात्म्याचे, भौतिक जगाचे आपण वैशिष्ट्य बघणार आहोत काय आहे. तर आता जीवाचे वैशिष्ट्य म्हणजे काय, की आपण ज्या वेळेला हे आहे की आपण हे जे शरीर जेव्हा भोग घेतो ह्याच्यामध्ये, त्यावेळेला आपल्याला ना अस्तित्वासाठी खूप कठोर संघर्ष करावा लागतो है ना. अन्न, पाणी, निवारा, हार्ड स्ट्रगल, खूप हार्ड स्ट्रगल आहे ना याच्यासाठी. आणि मग त्याच्या ह्या सगळ्या ह्या स्ट्रगलमध्ये ना ही जी भौतिक प्रकृती ही जी आहे ती सुद्धा खूप अनादिकालापासून आहे. पण आपण ह्याच्यामध्येच इतके रमतो ना की जसं की एखादं वडाचं झाड असतं आणि ते वडाचं झाडाच्या अशा पारंब्या खाली येतात है ना, मग ते अजून खूप मोठा विस्तार होतो त्याचा, एकदम त्याचा फोकस असतो की ना अजून 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 त्याची वाढ करणे, अजून वाढ करणे. आपलं पण असंच होतं की आलेले पैसे, जी प्रॉपर्टी आहे ती कुठे गुंतवायची, मग मला म्युच्युअल फंड मध्ये गुंतवू देत का, मी शेअर्स मध्ये हे करू का, मी प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट करू. मग ते प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट करण्यामध्ये करताना सुद्धा सो मेनी थिंग, ह्याचं लोन घ्यायचं का, त्या बँकेचं लोन घ्यायचं, आणि ते कधी फेडायचे, आणि मग कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, सो त्याशा प्रकारे ना जीवाचं पण असंच होतं की आपण ह्याच्यातच इतके गुंतून जातो ना की मग आपला तो हृदयामध्ये परमात्मा रूपाने भगवंत आहेत ह्याच्याकडे आपण टोटली विसरून जातो. ही एक क्वालिटी जीवाचं वैशिष्ट्य की खूप कठोर संघर्ष करावा लागतो आणि त्यामुळे ते निराशाजनक आहे सगळं. त्यानंतर हा तिसरा जो पॉइंट आहे ना की हे जे 84 लक्ष योनी ज्या आहेत, ह्या योनी इच्छा आणि कर्म यांच्यावरती आधारित आहे. ओके, तुम्ही जशी इच्छा कराल, आणि परमात्मा सगळं नोट करून घेत असतो, एक लक्षात ठेवा, मला मगापासून एक ऍक्च्युली पॉइंट सांगायचा राहिला की परमात्मा कुठलीही तुमच्या मनामध्ये इच्छा करा, हा तो सगळ्या इच्छा तुमच्या ही जस्ट नोटिंग इट डाऊन. येस, ओके 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 ओके. आणि ते सगळं तुमच्या आयुष्याच्या सरते शेवटी त्याच्या ज्या नोट्स आहेत ना, तो असं बघत असेल परमात्मा. येस, अच्छा, मग ह्या प्रायोरिटीज आहेत या जीवाच्या. ओके, मग ह्या प्रायोरिटीज असतील या जीवाच्या, तर ह्याला नेक्स्ट लाईफ कुठे बरं दिला पाहिजे है ना. यू जस्ट, तुम्हाला जर फक्त नॉनव्हेजच खायचं आहे, त्याच्यामध्येच खूप आसक्ती आहे, मग मनुष्य जन्म घेऊन कशाला नॉनव्हेज खाताय. ओके, ठीक आहे, मग या जीवाला ना नॉनव्हेज खायचाच आनंद देऊयात. सो आय थिंक वाघ किंवा सिंहाचा बरा पडेल है ना, असं तो त्याच्या नोट्स बघून ठरवत असेल. सो बघा, विचार करा, अजून देखील वेळ गेलेली नाहीये काही जणांसाठी. सो आपण हे ह्याच्या 84 लक्ष ज्या योनी आहेत, ह्या इच्छा आणि कर्म यांच्यावरतीच पूर्णपणे आधारित आहेत. सो आपण जाणून घेतलं पाहिजे की आपल्या इच्छा ज्या आहेत त्या आपण मॉडिफाय केल्या पाहिजेत. इच्छा तर असणारच आहेत, पण त्या इच्छा आपण मॉडिफाय केल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्याला ह्या 84 लक्ष योनींच्या चक्रातून बाहेर पडता येईल. ओके, सो लाईफ लेसन, सो 13.23 चा अनुवाद वाचूयात आपण. तरीही या शरीर, हा हे परमात्म्याच आहे. सो बिफोर दॅट आय थिंक आहे का, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हे हा झालं आता जीवाचं पाहिलं आपण, आता आपण परमात्म्याचे बघूयात. हा, सो 13.23 मध्ये भगवंत काय म्हणतात की तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे, महेश्वर, देखरेख करणारा व अनुमती देणारा आहे, आणि तो परमात्मा म्हणून जाणता येतो. एकच मिनिट, मी जस्ट ह्याच्यातून काढते. आय जस्ट वॉन्ट टू रीड दिस. उपदृष्टा अनुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरा, परमात्मेति च युक्तो देहि स्मन् पुरुषा परा. येस, खूप 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 महत्वाचा श्लोक आहे. तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे, तो महेश्वर,
देखरेख करणारा व अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणता येतो. म्हणजे आपल्या हृदयामध्ये छोटी अनुमती पण तोच देतो. माहिती तुम्हाला, आपल्याला खूप असं वाटतं बरं का काय परमात्मा एवढं काय, परंतु आता आम्ही आता हात हात असा सहज उचलतीये. ओके, पण तुम्ही जर पॅरलाइज्ड पेशंट पाहिलेत हात एवढा सुद्धा उचलता येत नाही. ह्याच्यासाठी सुद्धा ना, बिकॉज दॅट परमात्मा त्याची सँक्शन, ते हात उचलण्याची जी इच्छा आहे किंवा ती जी इच्छा आहे त्याला तो सँक्शन करत नाही परमात्मा. सो पॅरलाइज झालेले पेशंट त्यांचा हात सुद्धा उचलू शकत नाही. सो आपल्याला जे काही मिळते ना ते परमात्मा शेवटी ते मिळताना त्यांच्या सँक्शननीच मिळतंय, अनुमती. ते काय, व अनुमती देणारा आहे. हा, त्यांच्या अनुमतीशिवाय इथे काहीही दुसरा, त्यांच्या अनुमतीने सगळं घडतं. ठीक आहे, फाईन. नेक्स्ट, सो 13.24 ही जो परमात्म्याचे आता आपण गुण बघतोय. हा, की तो आपण पाहिलं तसं की तो दिव्य भोक्ता आहे, है ना. आणि त्याच्यानंतर की तो साक्षी आहे, सगळ्यांचा तो साक्षी आहे. याच्यामध्ये आहे बघा 13.24 मध्ये की जो भौतिक प्रकृती जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. ओके, यस. तर मला, आपण जे मगाशी एक पॉइंट वाचला ना परमात्म्याबद्दलचा की साक्षी, जसे सीसीटीव्ही कॅमेरेज कसे असतात ना, तसाच हा आपल्या हृदयातला ना आपला एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे. काही कुठलेही विचार तुम्ही भगवंतांपासून लपवून ठेवू शकत नाही. एक सुंदर कथा होती छोटीशी की द्रोणाचार्य हे सगळे पांडव त्यांच्याकडे जेव्हा धनुर्विद्या शिकायला असतात त्यावेळेला ते त्याला त्यांना फळं देतात आणि सांगतात की तुम्ही सगळ्यांना एक एक फळ देतात आणि जावा आणि फळ खावा, पण तुम्ही अशा ठिकाणी जाऊन ते फळ घ्या की जिथून तुम्हाला कुणीही बघू शकणार. ओके, सगळेजण जातात, कोणी आडोशाला जातो, कोणी इकडे तिकडे जातात आणि ते फळ खाऊन परत येतात. युधिष्ठिर महाराज मात्र ते फळ घेऊन येतात. तसेच द्रोणाचार्य विचारतात काय झालं युधिष्ठिर, तुम्ही खाल्लं नाही फळ? ते म्हणाले की मला अशी कुठलीच जागा मिळाली नाही की जिथे हा भगवंत नाहीयेत. ते कुठूनही मी आलो तरी शेवटी ते माझ्या हृदयामध्ये आहेतच ना परमात्मा रूपाने, तर मग मी नाही हे फळ खाऊ शकलो. जस्ट इमॅजिन की किती त्यांची थॉट प्रोसेस होत आहे. तर तशीच आपण डेव्हलप केली पाहिजे प्रत्येक विचार, प्रत्येक कृती हा करताना आयुष्यामध्ये कायम हा पाहिजे की म्हणतात ना तुम्ही पुढा सगळ्यांना फसू शकता पण तुम्ही त्या हृदयातल्या परमात्म्याला नाही ना फसू शकत, है ना. तर प्रत्येक कृती, प्रत्येक विचार करताना कायम हा कॉन्शियस ठेवला पाहिजे, येस भगवंत आहेत माझ्या हृदयामध्ये, भगवंत आहेत आणि ते साक्षी आहेत, ते बघतायत. मला लाज वाटेल, मी कसं त्यांना हे करा, मी असा विचार करते, अशा प्रकारचा विचार करते. हो, मग आपल्यालाच ना ती अशी एक सवय होऊन जाते की नो, आय शुड नॉट थिंक बॅड. मी सारखा आपल्या पाशी जर कॉन्शियस असेल ना, येस भगवंत त्या हृदयामध्ये आहेत, माझ्या हृदयामध्ये भगवंत आहेत, ते सगळ्याला साक्षी आहेत, मग बरोबर आपलं सगळं एक थॉट प्रोसेस एका चांगल्या रीतीने भक्ती मार्गावरती नक्की स्थित होईल. सो 13.25 परमात्म्याबद्दलचा अजून एक पॉइंट की काही जण परमात्म्याची अनुभूती अंतरात ज्ञानाद्वारे, काही जण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे आणि अन्य काही जण निष्काम कर्माद्वारे करतात. हे नेक्स्ट आहे, आपण जीवनाची शिकवण बघूयात. पुन्हा पुन्हा मी भौतिक प्रकृतीकडून पराभूत होत आहे. मी माझे प्रेम चुकीच्या ठिकाणी तर गुंतवत आहे का? म्हणजे की मला सारखं सारखं या भौतिक प्रकृतीकडून ना जन्म मृत्यू जरा व्याधी, जन्म मृत्यू जरा व्याधी, हा याच्यातच मी सारखं गुरफटून पडतोय. हा, आणि तरी सुद्धा मला असं वाटतं की इथेच आनंद मिळेल, इथेच आनंद मिळेल. तर जाणून घ्या हा की मी माझे प्रेम चुकीच्या ठिकाणी तर गुंतवत आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. हा तुम्ही स्वतःला विचारा आणि मग ठरवा की वेअर वी हॅव टू इन्व्हेस्ट अवर लव्ह केअर. आपण ती भगवंतांच्या ठिकाणी आपलं प्रेम दिलं पाहिजे हे आता आपण जाणून घेतलं पाहिजे. सो आपण मगाशी पाहिले तसे परमात्म्याचे वैशिष्ट्य, तो दिव्य भोक्ता आहे, तो स्वामी आहे, तो साक्षीदार आहे आणि तो अनुमती देणार आहे. सो हे अजून काही वैशिष्ट्य आहेत. सो जीवनाच्या शिकवण अशी आहे की लक्षात घ्या, भगवंत सर्व काही पाहत आहेत. म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं की लुकिंग, तुमच्या मनात काय विचार चालले त्याच्याही पलीकडं मनात यायच्या आधी सुद्धा ते जाणून घेत असतील. हा, त्यामुळे
लक्षात ठेवा कायम की भगवंत सर्व काही पाहत आहे. ओके, सो नाऊ आवर लास्ट 5 मिनिटात संपलं. सो लास्ट आपण ज्ञानचक्षु, ठीक आहे, ही एक शिकवण आहे. तेच आयुष्य जगूयात, फक्त आपले स्वामी बदलूयात. भगवान श्रीकृष्ण आनंददायक आहेत. सो मी मगाशी म्हटलं तसं, वी हॅव टू लिव्ह द लाईफ एज अ सेम, फक्त आपल्याला सेंटर, आपल्याला हा जे आपण सेंटर स्वतःला समजतो, मी माझं शरीर आणि त्याचा आनंद, हे जे सेंटर ठेवले त्या ठिकाणी फक्त आपण भगवंतांना सेंटर ठेवायचं, सेमच लाईफ जगायचं. फक्त द सेंटर ऑफ युअर लाईफ शुड बी कृष्णा. ओके, सो लास्ट लास्ट सेशन, जस्ट 5 मोर मिनिट्स. ज्ञानचक्षु कसे प्राप्त करावे, श्लोक क्रमांक 13.27 ते 13.35. आता आपण हे, मी पहिल्यांदाच इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं होतं की हे सगळं जेव्हा आत्मा परमात्मा काय आहे ज्ञान समजल्यानंतर तुमचे नक्कीच ज्ञानचक्षु तयार होते तुम्हाला. तर ज्ञानचक्षु कशा प्रकारे मिळवायचे असतात, तर कशा पुढील गोष्टींबद्दल माहिती मिळून, की शरीराचे घटक, हा त्याच्यानंतर शरीर आणि आत्मा याच्यामधला फरक जाणून, जो की आता मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. त्याच्यानंतर सर्व जीवांप्रती समदृष्टी, कारण आपण जाणलं पाहिजे की सर्वांमध्ये परमात्मा आहे, सर्व जीवांमध्ये आहे त्याचे ज्ञान. मग खरं सांगू का, आता सगळ्या मातेजेच आहेत, पण कधी कधी आपण मावशी आपल्या घरामधल्या ज्या मावशी असतात कधी कधी चिडतो. हा तो साहजिक असतं. सी जे वर्किंग आहेत किंवा घरातल्या मावशींवरती पण आपण चिडतो, पण हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे की येस, त्यांच्या पण हृदयामध्ये परमात्मा आहे. ऑफकोर्स याचा अर्थ असा नाही आहे तिने चुकीचं वागलं तरी सुद्धा परमात्मा आहे म्हणून तिला नमस्कार करायचा, असं अजिबात नाहीये. पण वी शुड बी एबल टू बॅलन्स. उगीच कधी कधी काय होतं ना, एवढ्या छोट्या गोष्टीचा आपल्याकडून खूप मोठा अवडंबर होतो. येस, तिथं देअर वी हॅव टू कंट्रोल, देअर वी हॅव टू थिंक की नो, परमात्मा हा सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. की ह्या प्राणी मात्रांच्या, ह्या मुंगीच्या सुद्धा हृदयात आहे. जसं की ती नारद मुनींची कथा आहे ना, की तो शिकारी असतो आणि हिंस्र शिकारी असतो, म्हणजे तो अर्धवट प्राण्यांना मारत असतो. ओके, आणि नारद मुनी जेव्हा त्याला हे सगळं ज्ञान देतात तेव्हा त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण तो आत्म ज्ञानी पुरुष होतो. आणि नेक्स्ट टाइम ज्या वेळेला मृगहरी नेक्स्ट टाइम ज्या वेळेला नारद मुनी त्याला भेटायला येतात, तेव्हा तो लांबून दिसतो आणि तो असा उड्या मारत चालत असतो असा. तर नारद मुनी म्हणाले, काय झालं मृगहरी, ना तो असा उड्या मारत का चालतो? ते मुंगे आहेत वाटेमध्ये, तर मला त्यांच्यावरती पाय माझा पाय पडून त्यांचा जीव जाईल. ओके, सो ही इज अवेअर की परमात्मा एक आत्मा, ऑफकोर्स आत्मा पण आणि परमात्मा पण त्या मुंगीच्या हृदयात आहे. सो माझा पाय त्यांच्या अंगावरती नाही पडला पाहिजे. जो एकेकाळी प्राण्यांना अर्धवट मारत असे तो पूर्ण पण मारायचा नाही. ओके, तो त्या प्राण्यांना मृगहरी जो असतो तो अर्धवट मारून त्यांना असं वेदने तडपडत, नारद मुनी त्यांना पूर्ण तरी मारतो, त्यांना असं वेदने तडपडत ठेवून काय तुला मिळणार आहे. हा, तर अशा शिकाऱ्याला जेव्हा हे ज्ञानचक्षु नारद मुनी दिले तेव्हा त्याच्यामध्ये एवढा बदल झाला की तो मुंग्यांवरती पाय सुद्धा पडू देण्याची काळजी घेत होता. सो हे जस्ट किती महत्वाचं आहे हे ज्ञानचक्षु मिळवणं आणि त्याप्रमाणे वागणं, इट इज सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आणि मन आणि इंद्रियांवरती नियंत्रण, ऑफकोर्स हा त्याचाच भाग आला. वी हॅव टू कंट्रोल अवर सेन्सेस. त्याच्याशिवाय आपण, मी जसं मगाशी म्हटलं तसं की ऍज द स्पिरिच्युअल फिवर यु नो, जसा आध्यात्मिक परत जसं मटेरियल फिवर गोज डाऊन, तशी भौतिकता ही कमी होणं ही आध्यात्मिक प्रगतीचं एक महत्वाचं लक्षण आहे. त्यामुळे मन आणि इंद्रियांवरती नियंत्रण हा तर मुख्य तुमचा आपला बेस झाला. ओके, सो आत्मसंयम वरती एक खूप छान कथा होती की सहज सोपा मार्ग म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये रत होणे. तर हे रामानुजाचार्य आहेत आणि हा व्यक्ती दिसतोय का असा तुम्हाला, छत्री खाली छत्री घेऊन उभा येतो, तर ती गुलाबी साडीतली आहे ना, ती त्याची पत्नी आहे. तर तो काय करत असतो, ऍक्च्युली ते मंदिर आहे आणि मंदिराची पालखी असते. तर सगळेजण बघा ना, भगवंतांचा नामजप करतायत, यु नो, आनंदी आनंद आहे, पालखी येणार आहे, सगळेजण आनंदी आहेत. आणि हा मात्र कायम त्या पत्नीकडे असा बघत असतो आणि तिला ऊन लागू नये म्हणून असा छत्री पकडत असतो. त्यानं
रामानुजे कसं असतं ना, जेव्हा असे शुद्ध भक्त ची कृपा म्हणजे त्यांना त्या जीवावरती दया येणे, तशी त्याला दया येते की एवढा मनुष्य देह आहे, एवढा जन्म आहे, आणि हा त्या एका स्त्रीच्या किती वेळा आहे, म्हणजे किती वेळा ना की भगवंतांकडे पाठ करून तो तिच्याकडे बघत बसलाय, आणि असा छत्री घेऊन त्याची पत्नीच आहे ती, तिच्याकडे बघत बसलाय असा. तर ते त्याला म्हणतात की काय आहे तू, व्हाय युअर लाईक दॅट, म्हटलं की माझ्या पत्नीचे डोळे एवढे सुंदर आहेत की मला त्याच्यावरून नजरच हटत नाही, आणि मग तिची मला खूप काळजी वाटते, मग तिला ऊन लागू नये, तिच्या त्वचेला काही दमून मी ती छत्री धरतो. मग रामानुजाचार्य म्हणत की मी तुला ह्याच्यापेक्षा जर काही सुंदर दाखवली गोष्ट तर तू तुझी श्रद्धा तिथे, तुझं प्रेम तिथे देणार का? तर तो हो म्हणतो. तर हे हो म्हणणं पण खूप महत्वाची गोष्ट आहे की एका हा त्या एवढ्या संत पुरुषांच्या विनंतीला त्यांनी मान दिला. आणि मग ते त्याला हे श्रीरंगम आहे, आणि मग ते रात्री त्यांना श्री विष्णूंच्या दर्शनाला घेऊन जातात रंगनाथांच्या. आणि खूप सुंदर रंगनाथ स्वामी तुम्ही पाहिलं असेल, असा त्यांचा पहुडलेला फोटो आहे, म्हणजे मी फोटो पाहिलेले आहेत, आम्ही प्रत्यक्षात पण पाहिलेले, फोटो पाहिला असेल तुम्ही. आणि ते घेऊन जातात, आणि ते जेव्हा दिव्याच्या ह्याच्यामध्ये जेव्हा धनुर्धरला जेव्हा दाखवतात हा त्यांचं सौंदर्य, तेव्हा ते एकतर बेसिकली कृपा आहे, गुरूंची कृपा झाली त्याच्यामुळे त्याच्या त्याच्यावरती. सो तो इतका फॅसिनेट होतो भगवंतांच्या सौंदर्याकडे पाहून की मग तो आणि त्याची पत्नी हे दोघेही त्या दिवसापासून हा पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये लागतात, आणि खूप चांगले दोघंही खूप चांगले भक्त बनतात. तर अशा प्रकारे आपल्याला इंद्रिय यु नो हे करून आपल्याला पॉझिटिव्ह एंगेजमेंट मिळाली पाहिजे, अशा इकडच्या तिकडच्या भौतिक एंगेजमेंट सोडून आपण पॉझिटिव्ह एंगेजमेंट केल्या पाहिजेत भगवंतांच्या सेवेमध्ये. तो जीवनासाठी शिकवणी आहे की कृत्रिम नियंत्रणापेक्षा हा पॉझिटिव्ह एंगेजमेंट, जे म्हटलं ना सकारात्मक गोष्टींमध्ये वेळेची गुंतवणूक करणे हे सहज आणि सोपे सोपे आणि उत्तम आहे. ओके, सो दिस इज अवर लाईफ लेसन फ्रॉम दिस. सो आतापर्यंत आपण ह्या चॅप्टर मध्ये आत्मा, आय होप की तुम्हाला आत्मा आणि परमात्मा ही कन्सेप्ट चांगल्या प्रकारे नक्कीच समजली असेल. आणि ह्याच्यातला सगळ्यात लास्ट श्लोक आहे, दिस इज द लास्ट श्लोक ऑफ दिस टुडे सेशन, की जे ज्ञान चक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद पाहतात आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात, त्यांना परम लक्ष्याची प्राप्ती होते. हा मगाशी पण अशाच प्रकारचा श्लोक आपण पाहिला ना, की ज्यांना हे ज्ञान मिळतं ते कसे याच्यातून मुक्त होतात. पुन्हा एकदा भगवंत पुन्हा पुन्हा सांगतायत की जे ज्ञान चक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद पाहतात आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात, त्यांना परम लक्ष्याची प्राप्ती होते. ओके, सो थँक्यू सो मच. आपण एक छोटासा आढावा घेऊयात. पहिल्या सेक्शन मध्ये आपण पाहिलं बुद्धिमान अर्जुनाचे प्रश्न, की त्यांनी कसे ते सहा गोष्टींबद्दल प्रश्न विचारले. कुठल्या सहा होत्या त्या? हा क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान, ज्ञेय, प्रकृती आणि पुरुष यांच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारले. दुसऱ्या ह्याच्यामध्ये पाहिलं की ज्ञान आणि ज्ञान प्राप्ती, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की खूप 18 गोष्टी आहेत, पण त्यातले आपण महत्वाचे गुण पाहिले की कुठले महत्वाचे गुण, की अनन्य योगेन हा निस्वार्थी भक्ती आवश्यक आहे, त्याच्यानंतर आचार्य उपासना गुरूंची शरण जाणं महत्वाचं आहे, हे दोन गुण. त्याच्यानंतर इतर महत्वाचे गुण आपण पाहिले, नम्रता, अहिंसा, त्याच्यानंतर आत्मविनिग्रह, स्वयंनियंत्रण है ना, आणि अविरम जनसन्निधी, सोशल डिस्टन्सिंग, हा हे आपण गुण पाहिले की ज्ञान घेण्यासाठी हे महत्वाचे गुण आपण पाहिले. त्याच्यानंतरच आपण आत्मा आणि परमात्म्याचे वैशिष्ट्य पाहिले, गुणधर्म पाहिले की काय आहेत आत्म्याचे गुणधर्म, की ज्याला अनादि आहे आत्मा, असे आपण वेगवेगळ्या प्रकारचे आत्म्याचे गुण पाहिले. त्याच्यानंतर आपण परमात्म्याचे सुद्धा पाहिले की तो कसा ऑल परवेडिंग आहे. मग अशी सूर्याची कन्सेप्ट सांगायची राहिली की जसा सूर्य हा एका ठिकाणी तळपतो ना, कुठं तुम्ही 12 मध्ये गेला 12 वाजता तरी तो सूर्य तुमच्या डोक्यावर दिसेल, सोलापूरला गेलात तरी आणि कोल्हापूरला गेलात तरी हा तो तिथेच दिसेल, परंतु तो त्याच्या प्रकाश आणि प्रकाश किरणांनी तो सगळीकडे पोचलेला आहे, मग सगळीकडेच तोच सूर्यप्रकाश आहे, तेच सूर्यकिरण आहे, पण तो तिथे आहे, पण तो तिथे पण आहे आणि तो सगळीकडे पण आहे. तसे भगवंत एक तिथे पण आहेत आणि परमात्मा रूपाने ते
सगळीकडे पण आहेत. हे आपण परमात्म्याबद्दलचे अनेक गुण पाहिले. त्याच्यानंतर आपण भोक्ता हा सेक्शन पाहिला आणि शेवटचा सेशन पाहिला तो आपण आता ज्ञानचक्षु. भोक्ताच्या सेशन मध्ये आपण पुन्हा एकदा आत्मा आणि जीवाच्या क्वालिटीज पाहिल्या, है ना, की जीवाच्या क्वालिटीज काय आहेत, भौतिक प्रकृती कशी आहे, अनादी आहे, आणि परमात्म्याचे आपण हे पाहिल्या, क्वालिटीज पाहिल्या की तो कसा दिव्य भोक्ता आहे, साक्षी आहे, है ना, अनादी आहे, आणि कृष्णा इज ऑलवेज. सगळ्यात महत्वाचा बरं का मला ह्या चॅप्टर मधला सगळ्यात महत्वाचा लाईफ लेसन, कृष्णा इज वॉचिंग. भगवंत परमात्मा रूपाने तुमच्या हृदयात स्थित आहेत, इतर जीवांच्या हृदयामध्ये देखील स्थित आहेत, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आली तुमच्या हृदयात स्थित आहेत आणि ते सर्व बघत आहेत. सो त्यामुळे कुठलाही विचार करताना, कुठलीही कृती करताना हा लक्षात घ्या की भगवंत सर्व काय. सगळ्यात महत्वाची म्हणजे मी या चॅप्टर मधनं घेतलेली ही सगळ्यात महत्वाची शिकवण आहे की जी मी अजून करत नाहीच आहे बर का, पण सुरुवात पण करेन आणि चांगल्या रीतीने फॉलो करण्यासाठी ही मी स्वतः प्रयत्न करेन. सो थँक्यू सो मच. उशीर झालाय, जस्ट अ सेकंड. So, do you want to stop the call?